आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. फर्स्ट टाइम इन द लायब्ररी. क्युरिओसिटीतूनच मुलं शिकतात. त्यांना बऱ्याच प्रकारचे प्रश्नही येतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर पटापट त्यांना मिळाली तर त्यांचं नॉलेजही लवकर वाढतं आणि ते इंटेलिजंट बनतात. हिस्ट्रीच्या पिरियडला मॅडम इंडियन कल्चरबद्दल सांगत आहेत. मुलांनो, जसं आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये विभिन्न संस्कृतीची लोक राहतात आणि विभिन्न परंपराही आहे. भाषा, सण, कपडे, जीवनशैली यावरून भारतीय संस्कृतीतील विविधता समजून येते. बाई, पण असं कसं होऊ शकतं? इतक्या विविध प्रकारची भाषा कशी बोलली जाऊ शकते? भारत देश एक असा देश आहे जिथे प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते गट्टू, आणि याचं कारण आहे विभिन्नता आणि संस्कृती. भारतात जवळपास 780 भाषा बोलल्या जातात. भारतात 22 भाषांना मान्यता प्राप्त झालीय. बाई, पण हे वेगवेगळं कसं बनवलं? राज्य कोणी बनवली? प्रत्येकाला तर वेगवेगळी भाषा येत नाही, मग मी दुसऱ्या राज्यात कसा जाऊ शकेन? प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे आणि हे जाणण्याची जर तुला खरंच इच्छा असेल गट्टू, तर शाळेच्या लायब्ररीमध्ये याच्याशी रिलेटेड पुस्तकं वाच, तर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. क्लासमध्ये काही जण खूप खुश झाली. इंटरवलमध्ये टिफिन खाताना गट्टू, चिंकी आणि बाकीचे मित्र लायब्ररीबद्दल बोलत होते. अरे वा, किती छान झालं ना. आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या वर्गांना परवानगी दिली. बाईंनी सांगितलं की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला लायब्ररीत मिळतील. आपण सगळे उद्या लायब्ररीत जाऊ. म्हणजे कोण येत आहे तुझ्या सोबत? मी तर नाही येत आहे. अभ्यासाची पुस्तकं बघून मला तर झोपच येते. लायब्ररीत मी तर झोपूनच जाईन. बंटीच्या बोलण्यावर सगळे जण हसू लागले. असं थोडीच असतं बंटी, काहीतरी नवीन करायला मिळतंय तर त्यात एक्साइटमेंट हवी. असं पळून नाही जायचं त्यापासून. मी तर नक्कीच जाणार. अरे गट्टू, चिंकी, लायब्ररी मध्ये नका जाऊ. मी ऐकलंय की लायब्ररीत जाणाऱ्या मुलांच्या स्वप्नात पुस्तकं येतात आणि त्यांना परेशान करतात. तुला हे कोणी सांगितलं भूषण? असं काही नसतं. सगळे जण भूषणच्या बोलण्यावर हसू लागले. सगळ्या मुलांनी बघितलं की नोटीस बोर्ड वरती लायब्ररी ओपन फॉर ऑल चा बोर्ड पण लावलाय. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले आणि येताच आईकडे किचन मध्ये धावत गेले. अरे गट्टू चिंकी, जेवायचंय? पोळ्या नाही झाल्या अजून? नाही आई, भूक नाही लागलीये. पण तुला आनंदाची बातमी सांगायचीये. शाळेमधली लायब्ररी आता आमच्यासाठी खुली आहे आणि उद्या आम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहे. अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे बाळांनो. अभिनंदन. आईशी बोलून गट्टू चिंकी अजूनच जास्त खुश झाले आणि रात्री जेवताना आईने बाबांना लायब्ररी बद्दल सांगितलं. क्या बात आहे गट्टू चिंकी, हा मी ऐकलं की तुम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहात, म्हणून चांगली गोष्ट आहे. मुलांनो, सिलेबस सोडून दुसरंही काही वाचायला हवं. लायब्ररीमध्ये शिकण्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी असतात मुलांनो. हो बाबा, आम्हाला माहितीये. तुम्हाला माहितीये मुलांनो, मीही शाळेत असताना लायब्ररीत जायचे. जास्त वेळ आम्ही लायब्ररीत घालवायचो. हा, आमच्या काळामध्ये गावामध्ये एकच लायब्ररी होती. पण आज लायब्ररी आहे, पण आज कोणी लवकर लायब्ररीत जात नाही. पण बाबा, आम्ही लायब्ररीत जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत आणि असा विचार करतोय की मुख्याध्यापकांनी आधीच परवानगी का नाही दिली. एकदम बरोबर चिंकी. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेच्या लायब्ररीत गेले. तिथे येताच गट्टू आणि चिंकीचं लायब्ररीत रजिस्ट्रेशन झालं. गट्टू चिंकी लायब्ररीत आत गेले. दोघांनी बघितलं की वेगवेगळे शेल्फ्स बनवलेत. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं. गट्टू आणि चिंकीने पहिल्यांदाच एवढी मोठी मोठी पुस्तकं बघितली. गट्टू बघ ना, किती मोठाली पुस्तके आहेत. हो चिंकी, मला भारताचा इतिहास बघायचाय, पण एवढ्या सगळ्या पुस्तकात मी कसं शोधू? गट्टू स्वतःसाठी असं एक पुस्तक बघू लागला ज्याद्वारे तो इंडियन हिस्ट्री जाणू शकेल. आणि चिंकी सगळी पुस्तकं वरवर बघत होती. गट्टू आणि चिंकीजवळ लायब्ररियन सर आले. मुलांनो, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पुस्तक पाहिजे मला सांगा, मी तुमची मदत करतो. सर, मला भारताचा इतिहास जाणून घ्यायचाय. लायब्ररियन सरांनी एका ब्लॉक कडे गट्टू चिंकीला इशाराने सांगितलं आणि दोघे त्या दिशेला गेली. तिथे फक्त भारताबद्दलची पुस्तकं होती. बघ ना चिंकी, आपला देश किती मोठा आहे. मी इथून सुरुवात करतो. गट्टूने एक पुस्तक घेतलं
आणि टेबलवरती जाऊन वाचू लागला. चिंकीनेही आपल्याकरता कवितांचं पुस्तक घेतलं आणि तीही मजेत कविता वाचू लागली. पुस्तक वाचण्यात दोघं एवढी गुंग होऊन गेली की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. लायब्ररियन सरांनी त्यांना जाण्यास सांगितलं, कारण लायब्ररी बंद करण्याची वेळ झाली होती. सर, मी हे पुस्तक माझ्या सोबत नेऊ, मला पुढचं वाचायचंय. नाही बेटा, पुस्तक इथे बसून वाचण्याची परमिशन आहे, ती नेण्याची परमिशन दिलेली नाही. चिंकी नाराज झाली, पण गट्टू उत्साहात म्हणाला, काही हरकत नाही चिंकी, उद्या आपण परत येऊ. आणि गट्टू चिंकी लायब्ररीतून घरी आले. डिनरच्या वेळेला गट्टूने जे वाचलं होतं ते आई बाबा आणि चिंकीला तो सांगू लागला. बाईंनी खरं सांगितलं होतं, मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते, उद्या मी परत लायब्ररीत येईन. हो आई बाबा, मी हिंदी कविता वाचल्या, मला खूप छान वाटलं. किती मोठी पुस्तके असतात लायब्ररी मध्ये. चिंकीने पटापट आपलं जेवण केलं आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ती आपली नोटबुक घेऊन आली. चिंकीने तिला आवडलेली कविता तिने नोटबुक मध्ये कॉपी केली होती आणि तिने सगळ्यांना ऐकवली पण. हे भगवान हम सब तेरी हे संतान, ईश्वर हमको दो वरदान, पढ़ लिख कर हम बने महान, हमसे चमके हिंदुस्तान. आई बाबा आणि गट्टूने चिंकी करता टाळ्या वाजवल्या. वा 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 चिंकी, क्या बात है, लहानपणी मी सुद्धा ही कविता वाचायचो, खूप छान. गट्टू चिंकी, तुम्ही पहिल्यांदा लायब्ररीत गेलात तरीही बोर नाही झालात, आणि तसं व्हायलाही नको. लायब्ररी ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला विविध प्रकारची पुस्तकं मिळतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही. बरोबर बोललीस आई, खूप शांतता असते लायब्ररी मध्ये, आम्ही छान वाचूही शकतो. मी स्वतः मुख्याध्यापकांना थँक यू म्हणणार आहे, पहिला लायब्ररीचा अनुभव खूप छान होता. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रॅमही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्रॅमबद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्रॅम अरेंज करत आहोत ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्रॅम? आता तुम्ही हे आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर मुलांनो, तुम्हाला माहितीये की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार? वाव, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी कामं केली जातात. मला पण शिकायचंय कॉम्प्युटर. वाव, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो, आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लास मध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो शांत व्हा, उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लास मधून निघून गेले. गट्टू चिंकी हरी पिंकी बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये कॉम्प्युटर शिकायचं, कॉम्प्युटर शिकायचं, ये आपण कॉम्प्युटर शिकणार, आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत, खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शनची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅब कडे जातील, सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅब कडे चालू लागले. एक मोठा हॉल ज्यात एसीची हवा चालू होती आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरतीही चमक आली. वाव, किती छान बनवली आहे कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत, तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटत आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे?
चला पहिल्यांदाच कम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कम्प्युटर कडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कम्प्युटर कडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी, यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं. याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीन वरती माऊस मुळे एक एरो आला. हे बघ चिंकी, एरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटर वर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून एरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे, जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटणच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तर कॉम्प्युटर बंद पडलं. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले. बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलास, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचं नाही. अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातंय. व्हेरी गुड गट्टू, आता मी तुम्हाला कम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कम्प्युटरवर ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटर मध्ये काहीतरी करू शकू. राईट, आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टॅंग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीय. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल तर कुणीही अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते. बाबा म्हणाले, गट्टू चिंकी काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा, मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसने शिकू शकतो, पण कॉम्प्युटर वर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉप वरच करतात ना. हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघ शाळेतल्या कॉम्प्युटर वरच नीट प्रॅक्टिस करा. हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कॉम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो हो, का नाही, खरंच आई बाबा. यो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटर ही शिकले. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर.
गुड मॉर्निंग मुलांनू. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनू आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहिती आहे कोणकोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव टुडे आय विल मेक ग्रुप ऑफ 4 मेंबर्स फॉर दिस प्रोजेक्ट अँड आय विल गिव्ह ईच टीम अ टायटल अँड यू ऑल हॅव टू मेक प्रोजेक्ट अँड सबमिट द मॉडेल इन द नेक्स्ट वीक. ओके, पण आमचा प्रोजेक्ट कशा विषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. आता तुम्ही हे आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे. चला आता मी तुमचा 4-4 मेंबरचे ग्रुप बनवतो, मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी, तुमची घरं जवळजवळच आहेत त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप, ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये खूप मजा येईल. तुम्ही दोघं आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या, मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळे जण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुप मध्ये डिवाइड केलं. शाळा सुटताच गट्टू चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागली. माहिती आई बाबा आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये. ते सगळं सोडा ना आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. यू नो वी हॅव टू मेक अ प्रोजेक्ट ऑन टाइप्स ऑफ व्हेकल्स अँड सबमिट द मॉडेल इन नेक्स्ट वीक. येस, आय एम एक्साइटेड टू मेक द न्यू प्रोजेक्ट, बट हू विल हेल्प अस टू मेक इट? अरे तुमच्या ट्यूशन टीचरला विचारा ना, अरे ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचर कडे जाऊन ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांना, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचाय. मी, हरी आणि बंटी, आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू. प्रोजेक्ट कशा विषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेइकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर अँब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं अँब्युलन्स वर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच अँब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. बुद्धू, अँब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण अँब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात. अरे अँब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, ह्या पुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि ह्यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झाली आहे, आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. वी हॅव दिस मॅग्नेट
And in this magnet, we have the South Pole and the North Pole, which give you the attractive force to equal and opposite poles. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये आणि मशीन मध्ये केला जातो. थँक यू. व्हेरी गुड मुलांनो, आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. हॅलो एव्हरीबडी, ऑल वी आर प्रेझेंटिंग यू द प्रोजेक्ट ऑफ इमर्जन्सी व्हेकल्स. वी हॅव डिफरंट इमर्जन्सी व्हेकल्स लाईक ॲम्ब्युलन्स. जर कोणी इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याच्यासाठी आपण ॲम्ब्युलन्स यूज करतो. वी हॅव फायर ब्रिगेड. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतो. दिस इज अ पोलीस वॅन. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस वॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक यू. शाबास, व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेज कडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन मुलांना. गट्टू विजिट अ फार्म. गट्टूच्या बाबांचे खूप खूप सारे मित्र होते आणि त्यांचे सगळे मित्र त्यांच्या घरी येत जात असत, त्यामुळे गट्टू आणि चिंकीची बाबांच्या सगळ्या मित्रांसोबत चांगली मैत्री होती. बाबांचे मित्र जेव्हा यायचे तेव्हा रिकामे हात यायचे नाहीत. गट्टू चिंकीसाठी काही ना काही नक्की आणायचे, जसं की खूप सारे चॉकलेट्स, आईस्क्रीम आणि बरंच काही. एका रविवारची गोष्ट आहे, गट्टू, चिंकी आणि बाबा तिघांनाही सुट्टी होती, त्यामुळे सगळे रिलॅक्स बसले होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, मुलांनो तयार व्हा, तुमचे मनीष काका येतात. हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप 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 खुश झाले. आता तुम्हीही आमचे आवडते टॉईज ऑर्डर करू शकता www.kuntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि नाचू लागले. ये बा अदा बा मुलाहिजा, होशियार, आपले प्रिय प्रिय मनीष काका येत आहेत. गट्टूने मनीष अंकल येण्याची खबर अगदी रॉयल अंदाजात सुनावली आणि तेवढ्यात मनीष अंकल आले. अरे शेतकरी आहे मी, कुणी राजा महाराजा नाही. काकांच्या हातात त्यांच्या शेतातल्या हिरव्या भाज्या आणि फळे होती. अरे मनीष, तू आमच्यासाठी काही राजा महाराजापेक्षा कमी नाहीयेस. अरे जेव्हा येतोस तेव्हा शेतात ना आमच्यासाठी छान फ्रेश भाज्या आणि फळं घेऊन येतोस. आता इतकं मोठं मन आणि शहराबाहेर एवढं मोठं शेत तर कोणी राजा महाराजाचाच असू शकेल. हे ऐकून मनीष काकांसोबतच आई देखील हसू लागली आणि मग आईने मनीष काकांकडनं सगळं सामान घेतलं आणि ती आत गेली. हॉलमध्ये गट्टू चिंकी बाबांसोबत मनीष काकांसोबत गप्पा मारू लागले. खरं तर मनीष काका इंजिनियर होते पण त्यासोबतच ते शेती करायचे. शहरालगतच त्यांची भरपूर मोठी जमीन होती. सांगा गट्टू चिंकी, कधी जायचं आपलं फार्म बघायला? जेव्हा तुम्ही न्याल. अरे मनीष, हे केव्हाचेच तयार होऊन बसलेत. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा दोघांना घेऊन जा शेतात. अरे मग आजच चला, आज माझ्याकडे वेळच वेळ आहे, चला. हे ऐकून तर गट्टू चिंकी नाचू लागले. मग गट्टू चिंकी पटापट तयार झाले. मग मनीष काकांसोबत त्यांच्या कार मध्ये बसून फार्म कडे निघाले. जसं गट्टू चिंकीनी त्या जमिनीवरती पाय ठेवला त्यांना फ्रेश फ्रेश हवा आणि नेचरच्या शांतीचा अनुभव आला. वाव, असा ताजा ऑक्सिजन आणि शांतता शहरात कधी मिळूच शकत नाही. काका, तुमचं शेत कुठे आहे? ते बघा समोर. गट्टू चिंकीने समोर बघितलं तर ते बघतच राहिले. समोर अशी सुंदर हिरवळ आणि त्या हिरवळीच्या मधोमध छान फार्म हाऊस होत ज्याची कल्पना कोणी स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हतं. गट्टू चिंकीने फार्म बघितलं आणि ते दोघेही त्या दिशेने धावू लागले. तेवढ्यात त्यांना तिथे कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला. गट्टू चिंकीने पाहिलं की एक कुत्रा त्यांच्या दोघांकडे धावत येतो आहे.
कुत्र्याला बघून चिंकी जोरात ओरडली, ओ मॅजिक गट्टू, बघ आपला मॅजिक किती मोठा झालाय. आणि दोघेही मॅजिकला हाका मारत दुप्पट वेगाने मॅजिकच्या जवळ आले. मॅजिक दोघांना चाटू लागला. गट्टू चिंकीने त्याचे लाड केले आणि खास त्याच्याकरता आणलेले बिस्किट्स त्याला खाऊ घातले. खरं तर मॅजिक हा गट्टू चिंकीचाच डॉगी होता. जेव्हा तो छोटा होता तेव्हा बाबा त्याला घेऊन आले होते. आईला डॉगी आवडत नाही म्हणून मनीष काका मॅजिकला आपल्यासोबत फार्म हाऊसवर घेऊन आले होते. मॅजिक आता बराच मोठा झाला होता आणि तरीही त्याने गट्टू चिंकीला ओळखलं होतं. मग गट्टू चिंकी, मॅजिक आणि मनीष काका चौघही फार्म फिरू लागले. मॅजिक सगळ्यात पुढे होता. जणू काही तो गट्टू चिंकीला सगळं शेत दाखवत होता. गट्टू चिंकी, मी तर इथे येतच असतो, पण मॅजिक फार्म सोडून कुठेही जात नाही. फार्मची देखभाल आणि फार्मची पूर्ण जबाबदारी मॅजिकवर आहे. मग गट्टू चिंकीने भाज्यांचं शेत पाहिलं, ज्यात टोमॅटो, पालक, गाजर आणि गोबीचं शेत होतं. गट्टू चिंकीने एक एक लाल गाजर जमिनीतून काढलं आणि पाण्याच्या वाहत्या धारेत त्यांना धुवून छान खाऊ लागले आणि खाता खाता गप्पाही होऊ लागल्या. वाव काका, असं वाटतंय मी गाजर नाही तर निसर्ग चाखतोय. खरच किती ताजा आहे, किती छान वास आहे, किती गोड आहे. आम्ही जेव्हा बाजारातून गाजर आणतो त्याला अशी चव नसते. त्याची दोन कारण आहेत. एक तर ते फ्रेश नसतात आणि दुसरं महत्वाचं कारण ते केमिकल्सचा यूज करून उगवले जातात, जसं की कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करून. पण आमच्या शेतात 100% सगळं ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे पोस्ट सारखी खतं ही शेतातच तयार होतात आणि सगळ्या प्लांट्सला दिले जातात. त्याचीच कमाल आहे ही. मग गट्टू चिंकीने कंपोस्टचा प्लॅन पाहिला. त्यांनी मग शेतातले वेगवेगळे डिपार्टमेंट्सही पाहिले. त्यातला एक होता डेअरी डिपार्टमेंट, ज्यात खूप साऱ्या गायी आणि म्हशी होत्या. त्यांचं दूध काढून त्या प्रोसेस होत होत्या. तिथे काही वाया जात नाही. गायीला दिलेल्या चाऱ्यातूनच दूध मिळतं आणि चाऱ्याचं जे गोबर बनतं त्यापासून कंपोस्ट बनतं. मग त्यांनी एक डिपार्टमेंट बघितलं जिथे खूप साऱ्या कोंबड्या होत्या. त्या फार्मला अंडे देण्याचं काम करायच्या. मग गट्टू चिंकीने फिश डिपार्टमेंट पाहिलं. एक खूप मोठा अंड्याच्या आकाराचा तलाव बनवला होता. त्यात खूप सारं फ्रेश पाणी होतं आणि त्यात रंगीत मासे पोहत होते. या प्रकारे गट्टू चिंकीने मॅजिक सोबत आणि मनीष अंकल सोबत फिरून फार्मचा कोपरान कोपरा पाहिला. मग त्यांनी काका आणि काही मजुरांसोबत तिथे जेवण केलं. जेवणात ज्वारीची भाकरी, मेथीची हिरवी भाजी, सोबत फ्रेश कांदा, गाजर, मुळा, हिरवी मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील होत्या. वा, असं जेवण मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. खरंच हे सगळं खूप भारी आहे. मग गट्टू चिंकीने थोड्या वेळ फार्म हाऊस मध्ये आराम केला. फार्म हाऊस हे ब्युटिफुल फार्म मध्ये बसलेलं एक सुंदर असं घर होतं, ज्यात शहरातल्या सगळ्या सुखसोयी होत्या. मग गट्टू चिंकीने मजदुरांसोबत फिरून त्यांच्यासोबत त्यांचं काम समजून घेतलं आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. आता वेळ आली होती फार्म सोडायची. गट्टू चिंकी आणि मनीष अंकल कारकडे चालू लागले तेव्हा मॅजिकही मागे मागे येऊ लागला. मॅजिक, तू आता आमच्या मागे नको येऊस, आम्ही आता जातोय. पण डोंट वरी, आम्ही पुढच्या रविवारी नक्की येऊ. हे ऐकून परत मॅजिक फार्म हाऊस कडे पळाला आणि गट्टू चिंकी कार मध्ये बसून शहराकडे जायला निघाले. सँडविच. गट्टू चिंकी बरीच हुशार मुलं आहेत. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीला चटपटीत पदार्थ खायला फार मजा येते. अशा प्रकारे शाळेत मुलांसाठी एक कुकिंग क्लास अरेंज केला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी डब्यात काय काय आणलंय. सगळ्या मुलांनी आपापले टिफिन उघडून टेबलवर ठेवले आणि टीचर एक एक करून टिफिन पाहू लागल्या. सगळ्या मुलांच्या डब्यात खूप छान पदार्थ होते. वा, डबे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे मला माहिती आहे ते सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपंय. हे तुम्ही स्वतः बनवून तुमच्या आई बाबांना इम्प्रेस करू शकता. खरच, मग तर खूप मजा येईल. तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? मुलांनो, आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं सगळं सामान इथे आलेलंय.
मुलांनो, वाटलं तर यासाठी लागणारं सगळं सामान तुम्ही लिहून घ्या, म्हणजे घरी करताना काही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे? अशा प्रकारे कुकिंग टीचरने सँडविच साठी लागणारे सगळे पदार्थ टेबलवर एक एक करून मांडले. तर मुलांनो, आपण घेतलाय ब्रेड, सिमला मिरची, टमॅटो, काकडी, बीट, पत्ता कोबी, टमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ. आता तुम्ही ही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाई, कदाचित तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलात, चीज मुळे सँडविच अजून जास्त चवदार होईल. नाही गट्टू, सँडविच मध्ये चीज नाही टाकणार, हे एक हेल्दी सँडविच बनेल. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी चीज बटर सारख्या गोष्टी कमी खायला हव्या. आणि बघाच, हे सँडविच हेल्दी पण आहे आणि टेस्टी सुद्धा. तर चला, मी शिकवते. अशा प्रकारे कुकिंग टीचरने ब्रेड आपल्या हातावर घेतला, त्यावर सॉस लावून वरती सगळ्या भाज्यांनी सजवलं. या दरम्यान चिंकीनं मॅडमनी सांगितलेली रेसिपी वहीत लिहून घेतली. कुकिंग टीचरनी वरून हळूच थोडस मीठ टाकून सँडविच तयार केलं. मुलांनो, अशा प्रकारे सँडविच तयार. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी याची रेसिपी नक्की लिहिली असेल. आणि हो, घरी गेल्यावर ट्राय नक्की करायचं. अशा प्रकारे शाळेत कुकिंग पीरियड संपला आणि आजचा शाळेचा दिवसही संपला. गट्टू आणि चिंकी घरी पोहोचले तेव्हा आई आणि बाबा फोनवर बोलत होते. थँक्यू सो मच ताई. हो हो, आमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद. घे, ह्यांच्याशी बोल. आईने फोन बाबांना दिला. गट्टू चिंकीनं आईचं बोलणं ऐकलं. त्यांनी पाहिलं की बाबाही आनंदाने आभार मानतात. खूप खूप थँक्यू दीदी. हो, नक्की या घरी. हा, ठेवतो, बाय. बाबा, आज काय, तुम्ही सगळ्यांना थँक्यू का म्हणताय? हो आई, तुमच्या दोघांपैकी कोणाचा वाढदिवस आहे? बाळा, कोणाचा वाढदिवस नाही, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं. हॅपी ऍनिव्हर्सरी आई बाबा. गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि गट्टू चिंकीनं सोबतच चुटकी वाजवली आणि मनातल्या मनातच ठरवलं की ते आई बाबांना सँडविच बनवून सरप्राईज देतील. तर चल पिंकी, आपण आईला सरप्राईज देऊ आणि एक मस्त सँडविच बनवू. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीनं सँडविच बनवण्यासाठी आपली कंबर कसली. गट्टू आणि चिंकी दोघांनीही अप्रन्स घातले. तसं पाहायला गेलं तर अप्रन्स मोठे झाले होते दोघांनाही, पण तरीही त्यांना आई सारखं किचन मध्ये काम करायचं होत. अच्छा, तर आपल्याला सँडविच बनवण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या आपण किचन टेबलवर आणून ठेवू, म्हणजे आपल्याला बनवायला सोपं जाईल. चिंकीनं फ्रीज मधून ब्रेड काढले, गट्टून सँडविच करता लागणाऱ्या भाज्या काढल्या, सॉस, थोडा चटपटीत मसाला, अशा गोष्टी किचन मध्ये सजल्या. चला, सगळं सामान तर आणलं, पण चिंकी, तू चीज नाही घेतलं. नाही गट्टू, आपण चीजवाला सँडविच नाही बनवणार. आठवतंय तुला बाईंनी काय सांगितलं होतं? आपण हेल्दी खायला हवं. आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना व्हेजिटेबल सँडविच बनवून देऊ. येस, यू आर राईट चिंकी, चल बनवूया. गट्टू चिंकी पूर्ण जोशात आता सँडविच बनवू लागले. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. हे आरोग्यासाठी खूप चांगलंय. यासाठी लागणारं सामान आहे ब्रेड, काकडी, टमॅटो, सिमला मिरची, कोबी आणि काही चटकदार मसाले आणि चवीनुसार मीठ, त्यासोबत खूप सारं प्रेम. गट्टूने पटापट सँडविच करता लागणाऱ्या भाज्या चिरून घेतल्या. गट्टू, टमॅटो आणि काकडी एकदम गोल काप. हो हो चिंकी, समजलं, एकदम गोल गोल कपेन. पाहता पाहता गट्टूने सगळ्या भाज्या अगदी पटापट चिरल्या आणि प्लेट मध्ये ठेवल्या. दुसरीकडे चिंकीनं 2 ब्रेड स्लाइस घेतले. चिंकी, चल तर सगळ्यात आधी आपण यावर टोमॅटो ठेवूया. गट्टूने टोमॅटोचे स्लाइस ब्रेडवर ठेवले. टोमॅटो नंतर ह्यावर जाईल काकडी. मग चिंकीने काकडीचे स्लाइसेस ब्रेडवर ठेवले. त्यानंतर सिमला मिरची आणि कोबी दोन्ही ब्रेडवरती ठेवले. मला हे स्पेशल सँडविच पाहिजे गट्टू. ओ, असं आहे का? तर तुझ्या स्पेशल सँडविच मध्ये जाणार स्पेशल कांदा. अरे वा, माझं स्पेशल सँडविच बनणार कांद्यासोबत. पण आईच्या सँडविच मध्ये नाही टाकायचं, तिला आवडत नाही. ओ, ओके चिंकी. गट्टूने दुसरा ब्रेड स्लाइस सगळ्या भाज्यांवर ठेवून दिला आणि सँडविच कव्हर केलं. अरे गट्टू थांब, आपण मीठ आणि मसाला घातलाच नाही. अरे हो,
आपण तर विसरलोच. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने सँडविच वरचा वरचा स्लाइस काढून घेतला, त्यावर थोडस मीठ टाकलं, काही चटपटीत मसाला टाकला आणि मग परत सँडविच कव्हर केलं. चिंकी सावकाश कर, नाहीतर सँडविच जळेल. डोंट वरी गट्टू, सँडविच नाही जळणार. आणि चिंकीने जळण्याच्या अगोदर सँडविच प्लेट मध्ये काढलं आणि अतिशय सुंदरतेनं सँडविचला टोमॅटो सॉसने सजवून गट्टू आणि चिंकी प्लेट मध्ये सँडविच घेऊन आईबाबांना सरप्राईज देण्यासाठी आले. चिंकीच्या हातात प्लेट बघून आई म्हणाली, गट्टू चिंकी तुमच्या हातात या डिश का आहेत? तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाकघरात काही केलंय का मुलांनो? आई बाबा आम्ही तुमच्यासाठी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. खरंच मुलांनो, थँक्यू सो मच बाळांनो. बघू तरी माझ्या मुलांनी कसं सँडविच बनवलंय ते. हे घ्या आई बाबा, टेस्टी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. आई बाबा माझ्याकडून आणि गट्टू कडून हे सँडविच सरप्राईज, आजच आम्हाला शाळेत शिकवलं. आई बाबांसोबतच गट्टू आणि चिंकीने स्वतः बनवलेल्या टेस्टी सँडविचची चव चाखली. वाव, खूपच यम्मी झालंय. हो खूपच छान झालंय बाबा, तुम्हाला कसं वाटलं? व्हेरी गुड गट्टू चिंकी, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही दोघे सँडविच बनवायला शिकलात, पण स्वयंपाकघरात सांभाळून काम करायला हवं. हो आई, मला अजिबात चटका बसला नाही. इंडियन फूड वर्सेस चायनीज फूड. गट्टू आणि चिंकीला तशा सगळ्याच गोष्टी पसंत होत्या, जसं की खेळणं, उड्या मारणं, नाचणं, गाणं, नवी ठिकाणं बघणं आणि अशा भरपूर गोष्टी. दोन्ही मुले इतकी गोड आणि चंचल होती की त्यांच्या फेवरेट गोष्टीसुद्धा खूप लवकर बदलायच्या. जसं एक दिवस शाळेत लंच ब्रेक झाला तर सगळी मुलं डबा उघडून जेवायला एकत्र आली. निलेश, भूषण, बंटी, आपले लाडके गट्टू चिंकी सगळ्यांनी एक एक करून आपला टिफिन उघडला. आज मी डब्यात आणलाय मंचुरियन. वाव, इट्स सो यमी. आणि तू काय आणलेस भूषण? माझ्या डब्यात आज आहे नूडल्स. आणि सगळ्यांच्याच डब्यात चायनीज फूड दिसत होत, पण अजूनही गट्टू चिंकीचा डबा उघडायचा बाकी होता. तेव्हा एक्साइट होऊन निलेश त्यांना म्हणाला, अरे गट्टू चिंकी तुम्ही तुमचे डबे उघडा, बघूयात तरी आज काय खास आहे तुमच्या डब्यात. हो हो, तुमच्या डब्यात काहीतरी नेहमीच हटके असतं, बंटीने असं म्हटल्यावर सगळे जण गट्टू चिंकीकडे बघू लागले. पण कदाचित गट्टू चिंकीला अगोदरच डब्यात काय आहे ते माहिती होतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काही एक्साइटमेंट नव्हती. दोघांनीही सोबतच डबा उघडला आणि सोबतच उत्तर दिलं, ओफो बटाट्याची भाजी आणि पोळी आणि गाजराचे काही तुकडे. सगळे जोरदार हसू लागले. गट्टू चिंकी आणि त्यांचे सगळे मित्र खूप हसू लागले. गट्टू चिंकी तुम्हाला मंचुरियन खायचं असेल तर यातून खा. आणि हो नूडल्स पण आहेत, खूप टेस्टी आहेत. सगळ्यांनी निलेश आणि भूषण यांच्या डब्यातलं चायनीज खाणंच जास्त पसंत केलं. बघता बघता सगळं चायनीज फूड फस्त झालं आणि गट्टू चिंकीचा टिफिन ज्यात पोळी भाजी होती त्याला कोणी हातही नाही लावला. घरून आणलेला डबा गट्टू आणि चिंकी जशाच्या तसा परत घेऊन आले. आईने जेव्हा बघितलं तेव्हा तिला लक्षात आलं की गट्टू चिंकीने डब्यातली भाजी पोळी तशीच ठेवली आहे, काहीच खाल्लेलं नाहीये. हे बघून आईने गट्टू चिंकीला हाक मारली, गट्टू चिंकी बाळांनो जरा इकडे या. गट्टू चिंकी पळतच आईकडे आले आणि जेव्हा आईच्या हातात त्यांनी डबा बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आई रागवणार आहे. गट्टू चिंकी तुम्ही शाळेत डबा नाही खाल्ला, डब्यात तर सगळं तसंच आहे. हे आई ते आम्ही विसरलो, चल चिंकी. गट्टू आणि चिंकी बाहेर पळू लागले आणि जेव्हा आईनं विचारलं तेव्हा चिंकीनं पळतच उत्तर दिलं, अरे आता कुठे जाताय? खेळायला जातोय आई ग्राउंडवर. पण जेवण खाल्लं होतं आई? आई काही जास्त विचारणार तेवढ्यात गट्टू चिंकी निघूनही गेले होते. या प्रकारे आईची बोलणी खाण्यापासून ते दोघे वाचले होते. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकच्या वेळी सगळे जण परत एकत्र आले आणि आज सुद्धा गट्टू चिंकीने सोडून बाकी सगळ्यांनी काही ना काही चायनीज आणलंच होतं. पण यावेळी गट्टू चिंकीने दोघांनीही आपला डबा उघडला नाही, कारण त्यांना माहिती होत की आजही काहीतरी हेल्दीच खाणं असेल. आजपासून माझ्या फेवरेट गोष्टींच्या लिस्ट मध्ये मी चायनीज फूड सुद्धा ऍड केलंय. हो मला पण मंचुरियन खूप आवडतं,
हे नूडल्स तर खूप टेस्टी होते. जो एकदा चायनीज फूड टेस्ट करतो त्याचं हे नेहमीचं फेवरेट फूड होऊन जातं. आजही सगळ्यांनी मिळून निलेश भूषणच्या डब्यातले चायनीजचे मेनूच संपवले. आज तर बंटीनेही नूडल्स आणले होते. घरी जाता जाता गट्टू चिंकी गप्पा मारत होते की त्यांनाही आता चायनीज खाणं खायचं होतं. पण आईला कसं म्हणणार की डब्यामध्ये चायनीज बनवून दे म्हणून? हा खूप मोठा प्रश्न त्या दोघांच्या समोर होता. चिंकी, मला मंचुरियन खूप आवडले. मला तर पोट भरून चायनीज खायचंय. मला पण नूडल्स खूप आवडले, पण आई आपल्याला डब्यामध्ये असं काही देणार नाही. आयडिया, आपण आईला सांगू की कुठल्याही चायनीज फूड असलेल्या हॉटेलमध्ये चल, म्हणजे आपण पोटभर नूडल्स आणि मंचुरियन खाऊ शकू. गट्टू चिंकी घरी जाताच आईने त्यांना अडवलं आणि विचारलं, आज डबा खाल्ला की नाही, दाखवा बरं. आई दोघांचा डबा उघडून बघते तर आजही तसाच डबा होता. तुम्ही जेवण का नाही करत? तेव्हा चिंकी सांगते की ते सगळे मित्र एकत्र होऊन जेवण जेवतात आणि त्यांच्या जेवणातच गट्टू चिंकीचं जेवण होतं. पुढे चिंकी हॉटेलमध्ये जाण्याविषयी बोलते. आई, मला आणि गट्टूला चायनीज फूड खायचंय. उद्या आपण हॉटेलमध्ये जाऊयात जिथे पोटभर चायनीज मिळेल. हो आई, नूडल्स तर माझे फेवरेट आहे, मला खायचे ते. नाही बाळानो, ते आपल्यासाठी हेल्दी नाहीयेत. आपलं इंडियन फूड खूप हेल्दी असतं. तुम्ही जर हे खाल्लं तर तुमची तब्येत खूप चांगली राहील. आईने लाख वेळा मना करून सुद्धा गट्टू चिंकी काही ऐकत नाहीत, त्यामुळे आई सुद्धा तयार होते आणि गट्टू चिंकी खुश होतात. पण फक्त एकदाच मी तुम्हाला चायनीज खायला नेतीये. तेवढ्यात त्यांची डोर बेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडतो तर पाहतो की त्यांची मावशी खूप सारे गिफ्ट घेऊन आली आहे. हे बघा बाळांनो, मी तुमच्यासाठी खायला मस्त गोष्टी आणल्या आहेत. नाही ताई, गट्टू आणि चिंकीला चायनीज फूड आवडतं. ते शुद्ध तुपातले लाडू बर्फी असं काही खात नाही. अच्छा ठीक आहे, मी खूप मस्त मस्त पदार्थ बनवते फक्त आपल्या दोघींसाठी. मावशीने आईची मदत घेऊन पनीरचे एवढे काही पदार्थ बनवले की गट्टू चिंकी पळतच तिकडे आले आणि खाण्यावर असे काही तुटून पडले की चायनीज फूड विसरूनच गेले. त्यानंतर मावशीने खूप मस्त फ्रूट सॅलड बनवलं, पराठे बनवले आणि अशा भरपूर गोष्टी बनवल्या ज्या खूप स्वादिष्ट होत्या. बाळांनो, सगळ्यात चांगलं आणि शरीराला आवश्यक असं जर काही असेल तर ते आहे इंडियन फूड. चायनीज फूड लागायला थोडस टेस्टी लागत असेल, पण त्यामुळे आपल्या शरीराला खूप नुकसानही होऊ शकतं. तेवढ्यात घरच्या फोनची बेल वाजते आणि आई तो फोन उचलते. फोनवर भूषणची आई बोलत होती. बोलून आई परत गट्टू चिंकी आणि मावशीकडे आली आणि म्हणाली, गट्टू चिंकी, तुमचा मित्र आहे ना भूषण, त्याच्या आईचा फोन आला होता मला. भूषणच्या पोटात खूप दुखतंय. तो सुद्धा 2-3 दिवसांपासून चायनीज फूड खात होता. आता समजलं गट्टू चिंकी की कशा प्रकारे आपलं इंडियन फूड सगळ्यात चांगलंय? गट्टू चिंकी विचारात पडतात की चायनीज फूड खावं की खाऊ नये. दुसऱ्या दिवशी मावशी बरोबर सगळे हॉटेलमध्ये गेले होते. आज मावशीला आईकडून पार्टी होती. गट्टू चिंकी ही सोबत आले होते. गट्टू चिंकी, चला सांगा तुम्हाला काय खायला आवडेल, मंचुरियन की नूडल्स, काय खायचंय? गट्टू चिंकीने 1 मिनिटासाठी विचार केला आणि मग दोघे म्हणाले, नाही आई, आम्हाला चायनीज नाही खायचं. आम्हाला इंडियन फूडच खायचंय जे एकदम टेस्टी आणि शरीराला चांगलं असतं. मग काय, त्यानंतर सगळ्यांनी त्या हॉटेलमध्ये इंडियन फूड एन्जॉय केलं. लंच ब्रेक. शाळेत सगळ्यात जास्त मुलं कशाची वाट बघतात तुम्हाला काय वाटतं? गेम पिरियडची आणि शाळा सुटण्याची सगळे वाट बघतात. पण आणखीन एक गोष्ट आहे ज्याची मुलं वाट बघत असतात, तो म्हणजे लंच ब्रेक. कारण त्या ब्रेक मध्ये सगळी मुलं एकत्र असतात, सोबत जेवण करतात आणि खूप मजा करतात. सगळ्या मुलांप्रमाणे आपले गट्टू चिंकी सुद्धा शाळेत जातात आणि त्यांना काय पसंत असणार. एकदा बाबा गट्टू आणि चिंकीला विचारतात, गट्टू चिंकी, तुम्हाला शाळेत कुठला वेळ जास्त आवडतो? बाबांच्या या प्रश्नाचं गट्टूने पटकन उत्तर दिलं, मला तर खेळाचा तास आवडतो बाबा. आणि चिंकी बेटा तुला? मला तर आवडते मधली सुट्टी. अरे हो, मला पण मधल्या सुट्टीची वेळ खूप आवडते. बाबा गट्टू चिंकीची ही उत्तर ऐकून हसू लागतात आणि म्हणतात, अच्छा अच्छा, चला आता झोपा, उद्या शाळेत जायचंय ना. शाळेत जाल तरच तुमचा आवडीचा लंच ब्रेक एन्जॉय करू शकाल.
बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी दोघेही आपल्या खोलीकडे जाऊ लागतात की तेवढ्यात गट्टूला एक गोष्ट आठवते आणि तो हळू आवाजात चिंकीला म्हणतो, अरे उद्याचा प्लॅन विसरलीस चिंकी, उद्या आपण मधल्या सुट्टीत पार्टी करणार आहोत. अरे हो, आणि सगळेजण आपल्या डब्यामध्ये मस्त मस्त स्वादिष्ट पदार्थ आणणार आहे असं ठरलं होतं, मी तर विसरूनच गेले. गट्टूने जसं चिंकीला सांगितलं चिंकी एक्साइटेड झाली आणि तिने आईला हाक मारली. आई आई, चिंकीचा आवाज ऐकून आई पटकन बाहेर आली आणि चिंकीला म्हणाली, काय झालं चिंकी, आई उद्या डब्यात काय देणार आहे? बटाट्याची भाजी आणि पोळी. का, काय झालं, उद्या काही स्पेशल आहे का? हो हो आई, त्याला तर आपण स्पेशलच म्हणू शकतो, कोणाचा वाढदिवस तर नाही. अगं नाही आई. तर मग? गट्टू चिंकीला असं वाटत होतं की आईनं उद्या डब्यात काहीतरी खास द्यावं, पण तिला कुठे काय माहिती होतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून लंचसाठी काय प्लॅन तयार केलाय. त्यामुळे आई का कशासाठी असे प्रश्न विचारत होती. तर गट्टू चिंकी म्हणाले, चिंकी तू आईला जरा डिटेलमध्ये सांग की उद्या असं काय आहे की आपण तिला काहीतरी स्पेशल बनवायला सांगतोय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी उद्या होणाऱ्या लंच ब्रेक मधल्या पार्टी बद्दल आईला सांगते. अच्छा, तर ही गोष्ट आहे, ठीक आहे, तर काय बनवतीयस? ते सुद्धा तुम्हाला सरप्राईज असेल. गट्टू आणि चिंकी दोघही एक्साइटेड होतात. पण आता जा आणि खोलीत झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू चिंकी लवकरच स्वतः उठून शाळेची तयारी करतात. दोघेही बरेच उत्सुक आहेत की आई डब्यात काय देणार आहे. दोघे किचन मध्ये जातात तर त्यांचे टिफिन ऑलरेडी पॅक असतात, त्यामुळे सरप्राईज बाहेर येत नाही. शाळेत पोहोचल्यावर ते सगळे आपल्या मित्रांना भेटले. बंटी गुड्डी हरी राजू सगळेच गट्टू चिंकीच्या अगोदर पोहोचले होते. घ्या, गट्टू चिंकी पण आले. उशिरा आलेत तुम्ही दोघ, मला वाटलं तुम्ही याल की नाही. असे कसे येणार नाहीत, आज तर मधल्या सुट्टीत मज्जा करायची आहे, पार्टी आहे. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र खूप एक्साइटेड होते. आणि कधी लंच ब्रेक होणार आहे आणि सगळे मिळून कधी मजा करणार आहेत असं वाटत होतं त्यांना. पहिला पिरियड सुरू झाला. गट्टू आणि बंटी एकमेकांशी बोलत होते. बंटी त्याला डब्यात काय आणलंय हे सांगत होता की सरांनी तेवढ्यात त्यांना पकडलं. काय चाललंय तिकडे गट्टू आणि बंटी, चला उभे राहा. काहीच तर नाही सर. तू सांग बंटी, काय खुसूर फुसूर करत होतात? काय नाही सर, ते लंच ब्रेक. जवळपास बंटीच्या तोंडून लंच ब्रेक हा शब्द निघालाच होता. काय काय म्हणालास? नाही सर, काही नाही, आम्ही तर असंच बोलत होतो. अभ्यासावर लक्ष द्या, गप्पा मारू नका. गट्टूने लगेच सावरलं, नाहीतर पूर्ण क्लासलाच कळालं असतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमने लंच ब्रेक मध्ये काय प्लॅन केलंय. हळूहळू एक एक पिरियड होत गेला. आता फक्त लंच ब्रेकच्या अगोदरचा जिओग्राफीचा पिरियड बाकी होता, तो संपला की लंच ब्रेक होता. सगळ्यात कंटाळवाणा विषय मला तर भूगोलच वाटतो. मला सुद्धा, लंच ब्रेकच्या अगोदर असतो म्हणून मी सहन करतो, नाहीतर मी झोपलोच असतो. खरोखरच क्लासमध्ये सगळे बोर होत होते, कदाचित सगळ्यांना भूक लागली होती. सगळे लंच ब्रेकची वाट बघत होते. असं वाटत होत, मी तर टिफिन मध्ये गरम गरम पराठे आणले होते यार, आता ते थंड झाले असतील. आणि हा पिरियड आहे की संपायचं नावच घेत नाहीये. हरीला तर एवढी भूक लागली होती की तो जिओग्राफी क्लासरूम सगळं काही विसरून गेला होता आणि खाण्याच्या गोष्टी करू लागला होता. सगळे लंच ब्रेकची खूप वाट बघत होते. क्लास मधल्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर भूक साफ दिसत होती की अचानक लंच ब्रेकची घंटी झाली. पण मुलं एवढी विचारत होती की त्यांना कळालंच नाही. हरी जोरात ओरडला, गट्टू चिंकी लंच ब्रेक झाला. अचानक त्यांच्या लक्षात आलं की जिओग्राफीच्या टीचर अजूनही वर्गातच आहेत. गट्टू चिंकी गँगला वाटलं की आता टीचर रागवतील, पण टीचरही मुलांकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, मजा करा मुलांनो. मुलं पण एन्जॉय करू लागतात. बेल वाजताच सगळी मुलं आपापले डबे घेऊन ग्राउंडकडे धाव घेतात. गट्टू चिंकी हरी राजू गुड्डी सगळे शाळेच्या प्ले ग्राउंड मध्ये एका झाडाच्या सावलीत एकत्र येतात.
सगळ्या मुलांनी आपल्या पसंतीच्या गोष्टी डब्यात आणल्या होत्या. एक एक करून सगळ्यांनी डब्यात काय आणलंय ते सांगा, ठीक आहे? जसं चिंकी म्हणाली तसे सगळे मुलं त्याप्रमाणे करू लागले. त्यांनी आपल्या डब्यात काय काय आणलंय ते सगळे सांगत होते. मी तर डब्यात पराठे आणलेत. आणि तू बंटी? मी तर आणले मसाला डोसा विथ चीज. वाव, सो यम्मी यम्मी. सगळ्यांनी आपापले टिफिन उघडले. कुणी छोले भटुरे आणले होते तर कुणी मसाला राईस. सगळे आपापला डबा उघडून बसले होते. अजूनही गट्टू चिंकीचा टिफिन बंद होता. सरप्राईज अजूनही बाहेर नव्हतं आलेलं. अरे गट्टू चिंकी, तुम्ही काय आणलंय बघूया तरी. ते तर एक सरप्राईज आहे आमच्यासाठी सुद्धा. तर लवकर उघडा टिफिन, बघा काय आतमध्ये. गट्टू चिंकी आपला टिफिन उघडतात. त्यामध्ये सुंदर चवीची पनीरची भाजी आणि गार्लिक नान होते आणि सोबतच होते गोड गोड गुलाबजामुन. वा, गुलाबजामुन माझे फेवरेट. माझे पण फेवरेट. आमचे सुद्धा. हे तर खूपच भारी सरप्राईज होता गट्टू चिंकी. यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. हरीचे पराठे, पनीरची भाजी, छोले भटुरे सगळ्यांनी मिळून अगदी आनंदाने खाल्ले. खाते वेळी गप्पा गोष्टी तर चालूच होत्या. शेवटी सगळ्यांनी गुलाबजाम खाल्ले गट्टू चिंकीच्या सरप्राईजची, अर्थात गट्टू चिंकीच्या आईची खूप स्तुती झाली. फेवरेट सब्जेक्ट. मुलांनो, तुम्हाला तर माहितीच आहे शाळेमध्ये काही एकच सब्जेक्ट नसतो. अनेक विषयांचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्या सगळ्या सब्जेक्ट्सपैकी असा एखादा विषय असतो जो आपला सगळ्यात आवडता असतो. तो सब्जेक्ट कुठलाही असू द्या, जेव्हा तो आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला खूप छान फील होतं. त्या सब्जेक्टची नोटबुकसुद्धा आपण खास निवडतो. आणि मग आपल्या फेवरेट सब्जेक्टचं लेक्चर सुरू झालं की काय विचारता, वेळ कसा जातो कळतच नाही. एक दिवशी गट्टू चिंकीच्या शाळेत काही अधिकारी आले होते. ऑफिशियल काम झाल्यानंतर ते वर्गामध्ये येऊन मुलांशी बोलू लागले. मुलांनो, सगळे सब्जेक्ट विशेषच असतात, पण असा एक तरी विषय असतो जो आपला आवडीचा असतो. आता आपण फेवरेट सब्जेक्ट बद्दल बोलू. एक एक करून सांगा तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे. गुड मॉर्निंग सर, माझं नाव बंटी आहे. मला इंग्लिश विषय खूप आवडतो. हो, नाईस, थँक्स बंटी. नेक्स्ट. सर, मी गुड्डी. मला सगळ्यात जास्त आवड हिंदी विषयात आहे आणि हिंदी कविता मला खूप आवडतात. तुला खूप खूप शुभेच्छा गुड्डी. पुढे. हॅलो सर, मी चिंकी आहे. मला चित्रकला आवडते. ब्युटिफुल. हा बेटा, तू बोल, तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे. हा प्रश्न गट्टूसाठी होता. गट्टू उत्तर देण्यासाठी आपल्या जागेवर उभा राहिला. तेव्हा अधिकाऱ्यांसोबत सगळ्या वर्गाचे कान आणि ध्यान गट्टूकडे लागले की गट्टू आता कोणता सब्जेक्ट सांगणार. आणि जसं गट्टूने सब्जेक्टचं नाव सांगितलं सगळेजण शॉक झाले. माझे नाव गट्टू आहे आणि माझा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ्स. ओ, व्हेरी इम्प्रेसिव्ह. तेवढ्यात बंटी मध्ये म्हणाला, सर गट्टू खोट बोलतोय, त्याला मॅथ्स नाही सायन्स आवडत. गट्टू, बंटी जे म्हणतोय काय ते खरंय? कालपर्यंत खरं होत सर, पण आज खरं नाहीये. कालपर्यंत मला सायन्स आवडत होत, पण आज मला गणित सगळ्यात जास्त आवडत. गट्टूचं हे उत्तर ऐकून सगळा क्लास हसू लागला. अरे गट्टू, नुसतं म्हणून काय होत नाही, करून दाखवावं लागतं. नाईस आयडिया बंटी. गट्टू, तुला खरोखरच मॅथ्स पसंत असेल तर मी बोर्डवर एक गणित देतो, त्याला सॉल्व करून दाखव. आता येईल मजा. त्यानंतर बोर्डवर त्या अधिकाऱ्यांनी एक गणित लिहून दिलं आणि सॉल्व करायला सांगितलं. गट्टू बोर्ड जवळ आला आणि त्याने चटकन मॅथ्सचा तो प्रश्न सॉल्व केला. एक्सलंट. प्लीज सगळे गट्टूसाठी टाळ्या वाजवा. गट्टूचा कॉन्फिडन्स आणि परफॉर्मन्स बघून सगळेजण शॉक झाले होते. बंटीला तर हे लक्षातच येत नव्हतं की हे सगळं झालं कसं. सगळ्या क्लासने टाळ्या वाजवून गट्टूचं अभिनंदन केलं. जास्त करून विद्यार्थ्यांचे फेवरेट सब्जेक्ट इंग्लिश किंवा आर्ट्स असतात. बरीचशी मुलं मॅथ्सला घाबरतात, पण गट्टू तू सांग, तुला मॅथ्स का एवढं आवडतं? कारण सर, मॅथ्स मध्ये नंबर्स असतात आणि नंबर्स बरोबर खेळायला मला मज्जा येते. मी नंबर सोबत गप्पा मारतो,
ते सुद्धा माझ्यासोबत गप्पा मारतात आणि गप्पा मारता मारता प्रश्नाचं उत्तर येऊन जात. हो, हाऊ इंटरेस्टिंग. तर पाहिलं तुम्ही, आपल्या गट्टूचा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ. मॅथ सब्जेक्ट तुमचाही फेवरेट आहे. गट्टूचं गणितावरचं प्रेम फक्त क्लासमध्ये किंवा वही पुरतच त्याच्या मर्यादित नव्हतं. गट्टू जिथे जिथे राहायचा मॅथ त्याच्या सोबत राहायचं. एक दिवस घरी खूप सारे पाहुणे आले होते. गट्टूने गपचूप सगळे पाहुणे मोजले. एक, दोन, तीन, चार. गट्टू धावत जाऊन किचन मध्ये आईजवळ जाऊन म्हणाला, आई, एकूण 14 लोक आहेत. त्यात 4 छोटी छोटी मुलं, 6 मोठी माणसं, 4 वृद्ध माणसं आजीच्या वयाचे. म्हणजे तू लहान मुलांसाठी 4 ग्लास दूध, मोठ्या माणसांसाठी 6 कप कॉफी आणि वृद्धांसाठी 4 कप चहा तू तयार करू शकतेस. गट्टूचे आकडे आणि लॉजिक बघून आई काही वेळ ब्लँकच झाली. जेव्हा रोज दूधवाला यायचा तेव्हा दूध घेण्यासाठी गट्टू आठवणीने उठायचा. दूधवाल्याकडे अल्युमिनियमचं एक भांडं होतं, अर्ध्या लिटरची वगैरे छोटी मोठी माप होती, ज्याने तो गट्टूच्या भांड्यात दूध टाकत असे. हे 1 लिटर, हे 1/2 लिटर आणि हे बघ गट्टू, झालं तुझं 1.5 लिटर. गट्टू आईसोबत मार्केटमध्ये जायचा, तरीही मॅथ त्याची पाठ सोडत नसायचा. भाजीवालीकडून भाजी घेताना गट्टूचं सगळं लक्ष हिशोबाकडे असायचं, पण भाजीवाली तर गट्टूपेक्षाही मॅथ्समध्ये परफेक्ट होती. आईने पैसे देताच ती पटकन हिशोब करून उरलेले पैसे परत करीत असे आणि ती अमाऊंट बिलकुल करेक्ट असायची. काकू, तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर नाहीये, तरीही इतक्या फास्ट हिशोब कशा करता? बाळा, अनुभव. तुमच्या भाषेत ते काय म्हणतात बरं? एक्सपिरियन्स. हा, एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स मधून शिकले. सुरुवातीला खूप चुका करायचे. कोण्या कस्टमरला जास्त पैसे द्यायचे तर कोणाला कमी. पण मी सुद्धा हळूहळू आकड्यांशी खेळायला शिकून गेले आणि आता तर चुटकी सरशी हिशोब होऊन जातो. कॅल्क्युलेटरची गरजच पडत नाही. अशा प्रकारे गट्टूला जिथून संधी मिळेल तिथून मॅथ शिकत होता. शाळेतही जेव्हा मिश्रा सर बोर्डवरती एखादं गणित द्यायचे तेव्हा ते सोडवण्यासाठी गट्टू अगोदर पुढे यायचा आणि पटकन सॉल्व्ह करून टाकायचा. एक दिवस शाळेत टेस्ट घेतली गेली. मॅथ्सच्या टेस्टमध्ये गट्टूचा परफॉर्मन्स बेस्ट होता, पण बाकी सब्जेक्ट्समध्ये तो फार चांगला परफॉर्म करू शकला नाही. तेव्हा मिश्रा सरांनी गट्टूला समजावलं, बाळा, ही खूप चांगली गोष्ट आहे की तुला मॅथ्स आवडतं, पण मला असं वाटतं की मॅथ्सच्या नादात तुझं इतर विषयांवरचं लक्ष हटतंय. पुढे जाण्यासाठी मॅथ्ससोबत हिस्ट्री, ज्योग्राफी आणि इतर आर्ट्सचे विषयही महत्त्वाचे आहेत, त्यांच्यावरही लक्ष दे. बघ, तू खूप पुढे जाशील. गट्टूला मिश्रा सरांचं म्हणणं पटलं आणि त्या दिवसानंतर तो मॅथ्ससोबत इतर विषयांवरही फोकस करू लागला. नवा स्मार्ट टीव्ही. गट्टू चिंकी नेहमीच टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अवेअर असतात. त्यांना डिजिटल दुनियेत राहणं पसंत आहे आणि दोघेही फ्युचरमध्ये काय इनोव्हेशन्स येतील त्या बाबतीत बोलत असतात. रविवारी सोफ्यावर बसून गट्टू आणि चिंकी असेच दोघे गप्पा मारत असतात. चिंकी, तुला माहितीये, जपानच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलंय, येणाऱ्या काळात कार जमिनीवर नाही तर हवेत उडतील आणि प्रत्येकाकडे उडणाऱ्या कार असतील. वाव, किती मजा येईल ना. इंडिया मध्ये उडणारी कार येईल. स्मार्ट इंडिया होणार. मी हेही ऐकलंय की आपल्याला होमवर्क करण्यासाठी नोटबुक किंवा बुक्सची गरज नसेल. आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवर होमवर्क करून देऊ शकतो. जर असं असेल तर मी ऑटोमॅटिक होमवर्क इनोव्हेशनची वाट बघतीये. मी तर उडणाऱ्या गाड्या आणि ऑटोमॅटिक होमवर्क पेक्षा जास्त बाबांनी ऑर्डर दिलेला स्मार्ट टीव्ही साठी जास्त एक्साइटेड आहे. बाबांनी ऑर्डर तर दिलीये, पण अजून टीव्ही आलाच नाहीये. गट्टू मोठ्याने आईला हाक मारून विचारतो, आई, आई, अजून टीव्ही का नाही आला? बाबाही घरी नाहीयेत, नाहीतर ऑनलाइन बघितलं असतं. हो आई, मला लवकरात लवकर आपला स्मार्ट टीव्ही बघायचाय. किती मोठा असेल ना? अरे हो मुलांनो, थोडा धीर धरा. बाबांचा आताच फोन आला होता की टीव्ही लवकरच डिलिव्हर होईल. येस, आमचा स्मार्ट टीव्ही येतोय. मोठ्या स्क्रीनवर कार्टून बघायला खूप मजा येईल. स्मार्ट टीव्ही साठी मुलं खूप एक्साइटेड आहेत.
आणि लवकरच त्यांची ती प्रतीक्षा संपली आणि एक मोठा बॉक्स त्यांच्या घरी डिलिव्हर झाला आणि बाबाही पोहोचले. मुलं टीव्ही येताच गोंधळ घालू लागली. अरे अरे मुलांनो, थांबा जरा, स्मार्ट टीव्ही आहे, सेटिंग करायला जरा वेळ लागेल. बाबांनी सर्व्हिसमॅन सोबत टीव्हीची सेटिंग करून सगळं अरेंज करून दिलं. जसं टीव्हीचं सेटिंग झालं तेव्हा गट्टू आणि चिंकी मोठ्या स्क्रीनवरती आपलं आवडीचं कार्टून पाहू लागली. क्लियरिटी किती छान आहे ना. थँक यू सो मच बाबा स्मार्ट टीव्ही साठी. आता आम्ही पण स्मार्ट होऊ. गट्टू चिंकी, तुम्ही कार्टून बघा, तोपर्यंत मी स्मार्ट टीव्हीचं मॅन्युअल बघतो आणि बाकी फीचर समजून घेतो. गट्टू आणि चिंकी कार्टून पाहण्यात गुंग झाले. गट्टू आणि चिंकीची नजर टीव्ही वरून हटत नव्हती. ब्रेक नंतर गट्टू आणि चिंकीचा अजून एक फेवरेट कार्टून शो सुरू झाला. एक शो संपला आणि गट्टूने चॅनल बदलून दुसरा शो लावला, ज्याच्यात पुन्हा गट्टू आणि चिंकी गुंग झाले. नवा टीव्ही आल्यामुळे मुलं जणू काही टीव्हीला चिकटलेच होते. त्यांची नजर टीव्ही वरून काही हटतच नव्हती. गट्टू चिंकी, इकडे या, दूध प्या लवकर. जेव्हापासून टीव्ही आलाय टीव्हीच बघताय. आज दूध नाही प्यायचं आई, प्लीज कार्टून बघू दे ना. आई, नवीन स्क्रीन वर कार्टून बघायला खूप मजा येते. गट्टू चिंकी, खूप झालं, या इकडे. इतका वेळ टीव्ही बघणं चांगलं नाही आणि स्मार्ट टीव्ही आपल्याच घरी राहणार आहे. तुम्ही आता दूध पिऊन बाहेर जा. बाहेर जाऊन थोडं खेळा, नंतर होमवर्क पूर्ण करा, ठीक आहे? गट्टू आणि चिंकीने आईचं म्हणणं ऐकलं, टीव्ही स्विच ऑफ केला आणि आईने दोघांच्या हातात दुधाचे ग्लास दिले आणि खेळण्यासाठी गट्टू चिंकी सोसायटी कंपाऊंड मध्ये गेले. सोसायटीतली सगळी मुलं कंपाऊंड मध्ये खेळत होती. बंटी, भूषण, हरी, ऐका, आमच्या घरी स्मार्ट टीव्ही आलाय आणि नावाप्रमाणेच टीव्ही ही स्मार्ट आहे. अरे वा, मी तर फक्त स्मार्ट टीव्ही बद्दल ऐकलो होत. मी पण येईल तुमच्या घरी बघायला. हो, तुम्ही सगळे या. खूप मोठी स्क्रीन आहे आणि कार्टून तर खूप छान दिसतं टीव्ही वर. खूप मजा येईल, आम्ही बघितलंय. बंटी, फक्त कार्टूनच नाही तर त्याला वायफाई कनेक्ट करता येतं आणि अनेक वेगवेगळे फीचर्सही आहेत. बाबांनी सांगितलं की आपण त्याच्यावर कॉम्प्युटर सारखं कामही करू शकतो. स्मार्ट टीव्ही मध्ये आपण सगळं करू शकतो, जसं आपण लॅपटॉप किंवा आपल्या मोबाईल मध्ये करतो. हो बाबा, मॅन्युअल वाचतोय आणि अजूनही अनेक गोष्टी आहेत टीव्ही मध्ये. हळूहळू सगळं शिकू. तुला माहितीये, टीव्ही वरून मोबाईलही सहज कनेक्ट होतो आणि आता आम्हाला छोट्या स्क्रीन वर बघायची गरज नाहीये. मी स्मार्ट टीव्ही विषयी ऐकलंय की टच स्क्रीन सुद्धा असतात. घरी जाताच सिस्टीम चेक करेल आणि टच स्क्रीनचा ऑप्शन ऍक्टिव्हेट करेन. बराच वेळ स्मार्ट टीव्हीच्या फीचर्स बद्दल मित्रांसोबत गप्पा मारून गट्टू आणि चिंकी आपल्या सगळ्या मित्रांबरोबर स्मार्ट टीव्ही वरती कार्टून बघायला घरी आले. सगळे जण खुर्चीवरती सोफ्यावरती ऍडजस्ट झाले. सगळ्यांना मोठ्या स्क्रीनवर कार्टून बघण्याची एक्साइटमेंट आहे. चिंकीने टीव्ही सुरू केला. बंटी, गट्टू, भूषण स्मार्ट टीव्हीचे अजून फीचर्स समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि वेगवेगळ्या चॅनलवरती मनपसंद कार्टून शो पाहत होते. तेवढ्यात बाबा आले आणि आई सुद्धा मुलांची एक्साइटमेंट पाहून हैराण झाली. आई बाबांना म्हणाली, गट्टू चिंकी बरोबरच इतर सगळी मुलं खूप खुश झाली स्मार्ट टीव्ही आल्यामुळे. हो खरंय, आनंद दिसतोय. पण मुलांना समजावून सांगितलं पाहिजे की स्मार्ट टीव्हीचा स्मार्टली कसा वापर करायचा. बाबा मुलांजवळ आले. मुलांनो, स्मार्ट टीव्ही तुम्हाला स्मार्ट बनवायलाय, तर फक्त कार्टूनच नका पाहू. स्मार्ट टीव्ही वरून स्वतःचं नॉलेज वाढून स्वतःला स्मार्ट बनवू शकता. त्यामुळे फक्त कार्टून बघून एन्जॉय करण्यापेक्षा स्मार्ट टीव्हीचा वापर करून तुमचं नॉलेज वाढवा. तेव्हाच तर तुम्ही बनाल स्मार्ट स्टुडंट, तेही स्मार्ट टीव्ही सोबत. बाबा बरोबर बोलतायत मुलांनो. स्मार्टफोन पासून सुरुवात झालीय तर आता स्मार्ट टीव्ही सोबत तुमचं नॉलेजही वाढायला हवं. काय, स्मार्ट टीव्ही स्मार्ट सगळे. चिंकीचा ड्रॉइंग क्लास. गट्टू आणि चिंकी हळूहळू मोठे होत होते तर आता त्यांचे सब्जेक्ट्सही वाढत होते. त्यामुळे आता त्या दोघांसाठी अगोदर जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो कंपल्सरी बनला गेला. त्या सब्जेक्टचं नाव होतं ड्रॉइंग. चिंकीला ड्रॉइंग खूप आवडायचं, पण जेव्हा पण चिंकी ड्रॉइंगचं नाव ऐकायची तिला टेन्शन यायचं, कारण तिचं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे तिला एकदा खूप बोलणी खावी लागली होती.
काही दिवसांपूर्वी चिंकीच्या वर्गात सर ड्रॉइंग शिकवत होते. चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं चित्र कसं बनवायचं. ठीक आहे. सगळी मुलं लक्ष देऊन सरांकडे बघत होती. सगळ्यांचं लक्ष सरांकडेच होत, पण चिंकी तिचं स्वतःच चित्र बनवत होती. आणि अचानक सरांचा आवाज आला. कोण चित्र काढतय इथे ब्लॅकबोर्ड वर? चिंकी बाळा तू ये. चिंकीचं तर लक्षच नव्हतं, मग ती कशी ड्रॉइंग काढणार होती? तिने आपली चूक मान्य केली आणि सरांना सांगितलं, सर जेव्हा तुम्ही शिकवत होता तेव्हा मी ड्रॉइंग करत होते, माझं लक्षच नव्हतं. मग काय होतं? सर चिंकीला रागावले आणि आता चिंकीने ठरवलं की ती मोराचं चित्र शिकणारच. चिंकीला ड्रॉइंग तसंही आवडायचं, फक्त तिला थोडस शिकण्याची आवश्यकता होती. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले. गट्टू जोर जोरात हसू लागला आणि चिंकी नाराज झाली. तेवढ्यात तिथे आई आली. मुलांनो मस्ती नाही. आई हा गट्टू मला चिडवतोय माझ्या ड्रॉइंगला बघून. काय गट्टू, असं नाही करायचं. तुला मोराचं चित्र नाही काढता आलं. चिंकी बाळा टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे आयडिया आहे. तुला रेनबो ड्रॉइंग क्लास मध्ये घालूयात, टेन्शन घेऊ नकोस. यामुळे चिंकीचा मूड खराब होता, पण जसं आई ड्रॉइंग क्लास बद्दल म्हणाली चिंकी खुश झाली. आईनं हे बघितलं होतं. नंतर गट्टू चिंकी दोघांची ड्रॉइंग क्लास मध्ये ऍडमिशन झाली. क्लासचं नाव होतं रेनबो ड्रॉइंग क्लास. क्लासमध्ये पोहोचल्यानंतर सगळी मुलं एक्साइटेड वाटत होती, कारण आजपासून त्यांचा ड्रॉइंगचा क्लास सुरू होणार होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि सगळे आपापल्या आणलेल्या वस्तू दाखवत होते. बघा बघा, मी वॉटर कलर्स आणलेत. तुझ्याकडे कोणते कलर्स आहेत गट्टू? माझ्याकडे पेन्सिल कलर्स आहेत. बघ किती कलर्स आहेत. मी तर यार वॅक्स कलर आणले आहेत, मला पेंटिंग्स मध्ये रंग भरायला आवडत. सगळे मित्र एकमेकांना कलर्स दाखवत होते आणि आपापले प्लॅन सांगत होते. भूषणने वॉटर कलर आणले होते, तर त्याने आपल्या बॅगेतून ब्रश काढला आणि सगळ्या क्लासला दाखवू लागला. ढंटडंग, आणि हे आहे माझं हत्यार, एक ब्रश ज्याच्याने मी बनवेल वेगवेगळी चित्र. आणि नंतर लगेचच गट्टूने हातात ब्रश घेतला आणि म्हणाला, हा तर खूपच भारी ब्रश आहे भूषण. वाव, मीही याने चित्र काढेन, ते पण अलाउद्दीनचा दिवा. सगळे खूप एन्जॉय करत होते, पण चिंकी जी नेहमी उड्या मारायची ती मात्र आज शांत होती. तेव्हा गट्टूने तिला विचारलं, चिंकी तू कोणतं चित्र काढणारेस? चिंकीने काहीच उत्तर दिलं नाही. असं वाटतंय चिंकी ड्रॉइंग बनवायलाच विसरलीये. क्लास मध्ये मुलं जोर जोरात हसू लागतात आणि तेवढ्या ड्रॉइंग शिकवणारे सर तिथे येऊन पोहोचतात. रेनबो क्लास मध्ये शिकवणारे हे सर ड्रॉइंग शिकवण्यात खूप फेमस होते. येताच त्यांनी सगळ्या मुलांशी बातचीत करायला सुरू केली. हॅलो बच्चा पार्टी, कसे आहात सगळे? आजपासून मी तुमचा ड्रॉइंग टीचर आहे. ठीक आहे, तर मी जसं आता माझं नाव सांगितलं तसं प्रत्येक जण आता स्वतःचं नाव सांगेल आणि त्यासोबतच मला सांगा की तुम्हाला कुठला ड्रॉइंग काढायला आवडेल. एक एक करून मुलं आपलं नाव सांगत होते आणि सोबतच त्यांना कुठलं ड्रॉइंग काढायचंय त्याचं नावही सांगत होते. गट्टू म्हणाला, मला अल्लाउद्दीनचा दिवा काढायचाय. यानंतर भूषण म्हणाला, मला पाण्यात तरंगणाऱ्या जहाजेचं चित्र काढायचंय. सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जशी चिंकीची पाळी आली तर ती गप्प होती. तर सर म्हणाले, सांग चिंकी तुला कुठलं ड्रॉइंग पसंत आहे? अगं घाबरू नकोस, इथे आम्ही सगळे तुझे मित्र आहोत. सर मला चित्र काढायला खूप आवडतं, पण ते नीट काढता येत नाही. मला भीती वाटते की मी खराब चित्र काढेन. यात घाबरण्यासारखं काय चिंकी, मी तुला ड्रॉइंग चांगलं काढायला शिकवेन. तर गोष्ट अशी होती की ड्रॉइंगच्या सरांना आईकडनं हे कळालं होतं की चिंकी इतर विषयांमध्ये खूप हुशार आहे. ड्रॉइंग सुद्धा तिला येतं, पण फक्त तिला अजून शार्प करा या सब्जेक्ट मध्ये. तर सर क्लास नंतर चिंकीला म्हणाले, चिंकी बाळा इकडे ये. हो सर. चिंकी मी ऐकलंय तू सगळ्या विषयांमध्ये हुशार आहेस, हो ना? पण सर चित्र काढणं खूप अवघड वाटत मला. पण तुला ड्रॉइंग आवडत ना? हे बघ, कुठलाही विषय हार्ड नसतो आणि जो विषय आपल्याला आवडतो तो तर मुळीच नसतो. जर आपण मन लावून काम केलं, मन लावून अभ्यास केला,
तर सगळ्या हार्ड गोष्टी सोप्या होतील. ड्रॉइंगचंही तसंच आहे. तू एक काम कर, उद्या तुला जसं जमेल तसं तू एक ड्रॉइंग काढून आण. क्लास नंतर गट्टू चिंकी जेव्हा घरी येतात तेव्हा आई विचारते, गट्टू चिंकी कसा होता तुमचा चित्रकलेचा क्लास? आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर्स आणले होते आणि माहितीये भूषणने तर कलर्सचा ब्रश आणला होता आणि आम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा चित्र काढायला सांगितलंय. तू सांग चिंकी. हो आई, खूप मजा आली. सर सुद्धा खूप मस्त आहेत, त्यांनी खूप छान समजावलं. आता चिंकीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी भीती आणि नाराजी नव्हती, ती सुद्धा खूप एक्सायटेड होती. आईच्या हे लक्षात आलं की चिंकीला ड्रॉइंग बद्दल जी भीती होती ती निघून गेलीये. नंतर गट्टू चिंकीने आपापली ड्रॉइंग बनवली आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये ते घेऊन गेले. तेव्हा सरांनी सगळ्यांना दोघांचे ड्रॉइंग्स दाखवले. सगळ्यांनी गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांनी म्हटल्याबरोबर सगळ्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. गट्टू तर चांगला ड्रॉइंग काढतोच, पण कालपर्यंत चिंकी जी ड्रॉइंगला घाबरत होती तिने सुद्धा चांगलं ड्रॉइंग काढलेलं आहे. त्या दिवसानंतर चिंकीला ड्रॉइंग म्हटल्यावर भीती नाही वाटली. हार्ड वाटणारा ड्रॉइंग सब्जेक्ट चिंकीसाठी सोपा होऊन गेला. व्हेरी गुड चिंकी, आता अशीच वेगवेगळी चित्र काढायची हा. हो सर, थँक्यू सर, तुमच्यामुळे मी चांगली चित्र काढू शकते. त्यानंतर जेव्हा मुलांच्या परीक्षा झाल्या तेव्हा ड्रॉइंग मध्ये चिंकीला खूप चांगले मार्क्स मिळाले. तिला सर्वात जास्त मार्क्स मिळाले. अशा प्रकारे रेनबो क्लास मध्ये चिंकीचं ड्रॉइंग खूप छान झालं आणि यानंतर चिंकीने खूप छान चित्र बनवली. आईची आई. गट्टू आणि चिंकी शाळा सुटल्यानंतर घरी येतात. तेवढ्यात त्यांना त्यांचा क्लासमेट सोनू दिसला. अरे हा तर सोनू आहे ना चिंकी. हो गट्टू, पण हा स्टेशनरी मध्ये काय करतोय? चल ना आपण जाऊन विचारू त्याला. हो चिंकी चल. मग गट्टू आणि चिंकी सोनूच्या जवळ जाऊन त्याला विचारतात. सोनू तू काय घेतोयस? हो सोनू आम्हालाही दाखव. अरे गट्टू आणि चिंकी, मी तर हँडमेड पेपर आणि ग्लिटर्स घेतोय. अच्छा पण का? अरे माझ्या आईसाठी कार्ड करायचंय मला. मदर्स डे येतो आहे ना आता, त्यामुळे मी तिच्यासाठी खूप मोठा आणि छान सुंदर ग्रीटिंग बनवतोय. अरे बापरे गट्टू, आपण तर विसरलोच मदर्स डे येतोय. आपण तर अजूनही काही सरप्राईज प्लॅन केला नाही आईसाठी, आता काय करायचं? अरे हो चिंकी तू बरोबर बोलतीयस, आईसाठी आपल्याला लवकरच एक छान सरप्राईज प्लॅन करायला हवं. अच्छा सोनू आता आम्ही जातो, तुझ्या कार्ड साठी तुला ऑल द बेस्ट. मग गट्टू आणि चिंकी सोनूला गुड बाय करून आपल्या घरी जायला निघतात. रस्त्यात गट्टू चिंकीला विचारतो, चिंकी तुझ्याकडे काही प्लॅन आहे? गट्टू आपणही आईसाठी कार्ड बनवूया. पण चिंकी आपण मागच्या वेळेसही आईला मदर्स डे ला कार्डच दिलं होतं. अरे हो बरोबर बोलतोयस. मग थोड्या वेळासाठी दोघे विचारात पडतात. माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण आईसाठी तिची आवडती डिश बनवूया. अरे वा चिंकी ही एकदम मस्त आयडिया आहे, पण आईची आवडती डिश कोणती आहे बरं? हे तर मलाही नाही माहिती. हा नक्कीच आईचा आवडता पदार्थ गाजर का हलवा असणार, तर आपण तोच बनवूयात किंवा केक. अरे गट्टू तू आईचा आवडता पदार्थ सांगतोयस की तुझा? एक काम करूया आपण जाऊन बाबांना विचारूया. हा हे ठीक आहे. हे ठरवून गट्टू आणि चिंकी घरामध्ये एंट्री करतात आणि रात्र व्हायची वाट बघू लागतात की बाबा लवकर येतील आणि आईची फेवरेट डिश सांगतील. रात्र होताच बाबा ऑफिसमधून येतात आणि डिनर करून लिव्हिंग रूममध्ये आपल्या लॅपटॉपवर काम करत असतात. तेवढ्यात गट्टू चिंकी आईला किचनमध्ये काम करताना पाहून उड्या मारत बाबांजवळ येतात. बाबा एक विचारायचं होतं. हो बाबा, तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की आईचा आवडता पदार्थ कोणता आहे? हो हो का नाही, पण तुम्हाला कशाला हे जाणून घ्यायचंय? गट्टू चिंकी बाबांना सगळं काही सांगतात. अच्छा अच्छा मुलांनो, मला वाटतं तुमच्या आईची आवडीची डिश मटर पनीर असेल. अहो बाबा आईला तर पनीरची अलर्जी आहे, विसरलात? चिंकी बहुतेक बाबांनाही माहिती नाही आईचा आवडता पदार्थ कोणता, आता काय करायचं? गट्टू जसं आपल्या आईला आपल्या बाबतीत सगळं माहितीये, तर मग आईच्या आईला सुद्धा आईबद्दल सगळं माहिती असेल ना? चिंकी
मला नाही समजलं. अरे गट्टू, मी आजी विषयी बोलतीये. आजीला नक्की माहिती असणार की आईला कुठला पदार्थ आवडतो. एवढं बोलून गट्टू चिंकी बाबांजवळ आजीला कॉल करायला सांगतात. अच्छा अच्छा, थांबा, आता लावतो फोन आजीला. असं म्हणून बाबा आजीला फोन करतात. हॅलो आजी. हॅलो हॅलो. अरे मुलांनो, कसे आहात तुम्ही? आणि आज अचानक माझी आठवण कशी आली? आजी, थोड्याच दिवसात मदर्स डे येणार आहे आणि आम्हाला आमच्या हाताने आईचा आवडता पदार्थ बनवायचा आहे. हो आजी, आणि तू हे सांगू शकतेस का की आई जेव्हा छोटी होती तेव्हा तिला तुझ्या हातचा कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडायचा? अरे मुलांनो, तुमच्या आईला तर माझ्या हातचा गूळ आणि चिंच घालून केलेली भेंडीची भाजी तिला खूप आवडायची. लहानपणी तिला भेंडी मुळीच आवडायची नाही, पण जेव्हापासून ह्या रेसिपीने मी तिला भेंडीची भाजी खायला घातली तेव्हापासून भेंडीची भाजी तिची सगळ्यात आवडती झाली. अरे, पण आई तर इथे कधीच भेंडी खात नाही. मला तर कधी वाटलंच नव्हतं की आईला भेंडी इतकी आवडत असेल. हो गट्टू बाळा, असंच आहे, पण तुझ्या आईला तर माझ्याच रेसिपीची भेंडी आवडते. किती वर्ष झाले तुझ्या आईने ती भेंडीची भाजी अजून खाल्ली नाही. तर आजी, तू आम्हाला त्या स्पेशल भेंडीच्या भाजीची रेसिपी सांगशील का? हो हो बाळा, नक्की. मी माझ्या मुलीसाठी एवढं तर करूच शकते ना. तू एक काम कर, जसं जसं मी रेसिपी सांगेन तशी तशी तू ती लिहून घे. आणि शेवटी मदर्स डे येतोच. आज बाबांनी ऑफिसला सुट्टी घेतली होती कारण ते आईची फेवरेट डिश बनवण्यात त्यांची मदत करू शकतील. आई मार्केटमध्ये गेली होती आणि ही अगदी बरोबर वेळ होती आईची आवडीची डिश बनवायला. चला मुलांनो, पटापटा कामाला लागू. तुमची आई येण्याच्या अगोदर आपल्याला ही डिश बनवायची आहे. हो बाबा, बघा मी भेंडी धुवून ठेवली आहे. बाबा, मी ही चिंच पाण्यात भिजवून ठेवली आहे. व्हेरी गुड मुलांनो, आता मी भेंडी चिरतो आणि तुम्ही दोघं मला आजीची रेसिपी नीट सांगा. बाबा, सगळ्यात आधी तुम्ही भेंडीला आजीने सांगितलेल्या मसाल्यांमध्ये फ्राय करा आणि नंतर त्यात 3 कप पाणी टाका. अच्छा ठीक आहे गट्टू, थांब. हा आता सांग, आता काय करायचंय? आता ह्यात भिजवलेली चिंच आणि गूळ टाकायचाय. अच्छा, हा ठीक आहे. कट्टू, मला ती डायरी दे ना, आता पुढची रेसिपी मी वाचेन. अच्छा अच्छा, ठीक आहे चिंकी, हे घे. हा तर बाबा, आता तुम्हाला गॅस मोठा करून भाजी शिजवायला ठेवायची आणि थोड्या वेळाने त्यात मीठ घालायचंय. मुलांनो, आता भेंडी तयारच होतीये. आता आपल्याला फक्त याला फोडणी द्यायची. हे घ्या, फोडणी झाली. काय सुगंध सुटलाय ना मुलांनो. हा बाबा, काय मस्त वास येतोय डिशचा. हो, वासावरून तर वाटतंय भाजी एकदम मस्त झालीये. विश्वासच बसत नाहीये की आपण ही सगळ्यांनी मिळून बनवलीये. अरे आपण कुठे बनवलीये, भाजी तर फक्त बाबांनी बनवलीये ना. तर काय झालं, आपल्या मदतीशिवाय एवढी मस्त भाजी ते बनवूच शकले नसते, हो ना बाबा? मुलांनो अगदी खरंय बरं हे, तुमच्या मदतीशिवाय मला एकट्याला काही पॉसिबल नव्हतं. चला आता ही भाजी पटकन डायनिंग टेबल वर ठेवा, आई येतच असेल. थोड्याच वेळात आई मार्केटमधून परत येते. त्यांना घरामध्ये येताच एक ओळखीचा सुगंध आला. तुम्ही सगळ्यांनी काही बनवलंय का? हा वास मला जरा ओळखीचा वाटतोय. बाबा गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे बघून हसत असतात आणि आईला तिच्यासाठी बनवलेली डिश दाखवतात. अरे वा, तुम्हाला कसं समजलं की हा माझा आवडीचा पदार्थ आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे कसं बनवलं? आई, आम्ही आजीची मदत घेऊन हा पदार्थ केलाय. ये ना ग आई, खाऊन सांग तर हा पदार्थ कसा जमलाय. मग आई भेंडीची भाजी खाते. वा, माझ्या आईच्या हाताची चव आहे याला. मजा आली, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. गट्टू आणि चिंकी सोबतच हॅपी मदर्स डे म्हणतात. मग आई म्हणते, थँक्यू मुलांनो,
आणि तुम्हालाही थँक्यू. मला हे सरप्राईज खरंच खूप आवडलं. माझ्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली. अगं गट्टू चिंकीची आई, तू सुद्धा आमच्यासाठी रोज मेहनत करतेस की, तर आम्ही नाही करू शकत का? मग आई थोडी इमोशनल होते. मग गट्टू आणि चिंकी आईजवळ जाऊन तिला मिठी मारतात. पुन्हा एकदा थँक्यू मुलांनो, हे सरप्राईज मला खरंच खूप आवडलं. गट्टू आणि चिंकी आईचं हे म्हणणं ऐकून हसतात. गट्टू इन क्रूज. गट्टू चिंकीने जमिनीवरून प्रवास केला होता, हवेतूनही केला होता, पण बिचारा गट्टू आणि चिंकीने पाण्यातून प्रवास नव्हता केला. बाबा, तुम्ही आम्हाला ट्रेन मधून फिरवलं, विमानातून फिरवलं, पण जहाजातून फिरवलंच नाही. बाबा हसून म्हणाले, बाळांनो तुम्ही तर खूप लहान आहात. मी एवढा मोठा झालो पण मीही अजून कुठल्या शिपने प्रवास केला नाहीये. पाण्यातून प्रवास? नाही बाबा नाही, मला पाण्याची खूप भीती वाटते. हे बघा मुलांनो, तुमची आईच पाण्याला घाबरते. मग आपण दिवस रात्र एखाद्या क्रूज मध्ये बसून प्रवास कसा करायचा, बोला. हे ऐकून बिचाऱ्या गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यात पाणी आलं. असेच काही दिवस उलटले. गट्टू चिंकी पाण्यातून प्रवास करण्याची गोष्ट विसरून गेले. आणि एक दिवस जेव्हा ते दोघे शाळेतून आले तेव्हा आई बाबांनी जोरदार त्यांच्या पुढे धमाका केला. अरे नाही नाही, खरा खरा धमाका नाही. कुठला धमाका? तो तुम्ही स्वतःच बघा. मुलांनो, पुढचे 4 दिवस आपल्या चौघांपैकी कुणीही ना जमिनीवर चालेल, ना खाणार, ना झोपणार, ना काही करणार. बिचारी चिंकी चिंतित होऊन म्हणाली, काय झालं बाबा, तुम्ही हे काय बोलताय? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तब्येत खराब नाही झालीये बेटा, तब्येत सुधारणार आहे. हो, कारण आपला समुद्रातून प्रवास होणार आहे. हे ऐकून तर गट्टू चिंकीला आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. काय म्हणालत, आम्ही काही चुकीचं ऐकलं का? अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आपण 4 दिवस एका आलिशान क्रूज मध्ये बसून दिवस रात्र समुद्रात प्रवास करणार आहोत. हे ऐकून गट्टू चिंकी नाचायला लागले आणि नाचता नाचता आपल्या बाबांना बिलगले. आई हसत म्हणाली, तुम्हाला काय वाटलं आमचं स्वप्न नाहीये तुमच्या सोबत पाण्यात प्रवास करण्याचं? फक्त बाबांचं बजेट नव्हतं म्हणून मी भीतीचा बहाणा केला. आता बाबांचं बजेट तयार आहे, आता मला पाण्याची मुळीच भीती वाटत नाही. आपण सगळे क्रूज वर जाणार आहोत आणि दिवस रात्र पाण्यातला प्रवास एन्जॉय करणार आहोत. ये! आणि तो दिवस आलाच ज्याची गट्टू चिंकी दिवस रात्र वाट बघत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बोर्डिंगच्या काही तास अगोदरच गट्टू चिंकी पोर्ट वरती जाऊन पोहोचले. गट्टू चिंकी जहाजांचं स्टेशन म्हणजेच पोर्ट पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत होते. पोर्ट खूप मोठं होतं, तिथे अनेक जहाज आणि शेकडो लोक होती. खूप मजा येत होती. आता आपण आपल्या कंपनी क्रूजच्या बस मधून क्रूज पर्यंत पोहोचू. मग चौघेही त्या बसमध्ये बसले आणि त्या बसने त्यांना क्रूजच्या जवळ जाऊन पोहोचवलं. क्रूज एवढी विशाल आणि इतकी महाकाय होती की ती गट्टू चिंकीच्या छोट्या छोट्या डोळ्यात मावतही नव्हती. गट्टू खूप एक्साइटेड होता, पण चिंकी क्रूज बघून थोडीशी नर्वस फील करत होती. मला खूप भीती वाटतेय. बाळा, क्रूज म्हणजे पाण्यावर तरंगणारं आलिशान हॉटेल. आता बघ, तू आत्ता घाबरतीयस पण आत गेल्यानंतर तू सगळं विसरशील. आणि तेच झालं. गट्टू चिंकी आणि आई बाबा आणि अनेक लोक जेव्हा क्रूज मध्ये येऊन फिरू लागले असं वाटत होतं की ते अशा दुनियेमध्ये येऊन पोहोचले आहेत जी खूपच सुंदर आणि खूप श्रीमंत आहे. आतमध्ये क्रूजचं इंजिनियर डेक, रूम्स, सगळं असं होतं की जणू काही ते 5-स्टार हॉटेलच आहे. वाव, काय सुंदर आहे हे. 4 दिवस नाही, मी तर माझं पूर्ण आयुष्य घालवू शकते. आपली रूम ओशन व्ह्यू वाली आहे, चला माझ्या मागे तुम्हाला कमाल दाखवतो. असं म्हणून बाबांनी पडदा हटवला तेव्हा काचेतून समुद्राचा अतिशय मोहक आणि सुंदर व्ह्यू दिसला. सगळे जण तो नजारा बघून हरखून गेले की अचानक ते हलू लागले, जणू भूकंपच आलाय. भूकंप, भूकंप. गट्टू तू विसरतोयस, आपण जमिनीवर नाही पाण्यामध्ये आहोत. आणि हा भूकंप नाहीये, क्रूज सुरू झालीये आणि आपला प्रवास सुरू झालाय. ये! आता क्रूजची सफर सुरू झालीये आणि सगळेजण रूम मध्ये जाऊन बसलेत असं तर होणार नाही. सगळी लोक आपल्या रूम मधून बाहेर पडून हलत डुलत क्रूज मध्ये भटकू लागली.
आणि एन्जॉय करू लागले. क्रूजमध्ये बरेचसे डेक होते. गट्टू चिंकी आईबाबांसोबत वेगवेगळ्या डेकवर जाऊन समुद्राचा ओपन व्ह्यू बघत होते. चारी बाजूंनी समुद्राचं निळशार पाणी होतं. संध्याकाळ झाली होती. थंड थंड हवा लहरींना स्पर्शून गट्टू आणि चिंकीला गुदगुल्या करीत होती. सगळं काही खुलं खुलं, कुठेही जमिनीचं नामू निशाण नव्हतं. क्रूजमध्ये स्विमिंग पूलही होता, ज्यात काही लोक मस्ती करत होते. बाकीही खूप सारे फन एलिमेंट्स होते. तेवढ्यात रात्र झाली आणि क्रूजचं चमचमणं अधिक जास्त वाढलं. चारही बाजूंनी क्रूजवर फक्त लाईट्स चमकत होते आणि चारही बाजूंनी काळ्या निळ्या समुद्राचं गहिरं पाणी होतं. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत क्रूजच्या आतल्या दुनियेत आले. तिथे खूप मोठं हॉटेल होतं. सगळ्यांनी मिळून डिनर केलं. जेवण खूप स्वादिष्ट आणि व्हरायटीचं होतं. मग सगळेजण थिएटरमध्ये गेले. मला तर आजच समजलं की शिपमध्ये थिएटर सुद्धा असतं. सगळ्यांनी थिएटरमध्ये म्युझिक आणि डान्सचा प्रोग्राम एन्जॉय केला. मग बाबांनी क्रूजचे इतर पार्ट्सही दाखवले, ज्यामध्ये जिम, लायब्ररी, शॉपिंग मॉल अशा अनेक गोष्टी होत्या. हे सगळं बघून मला तर असं वाटतंय की ही क्रूज नाही, समुद्राच्या पोटात प्रवास करणारी मासोळी आहे आणि तिच्या पोटात हे एक सुंदर जग वसवलं आहे. हे ऐकताच बाबा म्हणाले, अरे चला मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचंय. मग बाबा सगळ्यांना घेऊन अशा एका डेकवरती आले जिथून समुद्राचा हा नजारा खूप विशाल दिसत होता. बाबा तुम्ही आम्हाला इथे काय दाखवायला आणलंय? काही बोलू नका, फक्त लक्ष देऊन सगळीकडे बघा. गट्टू चिंकी शांतीने सगळीकडे बघू लागले. तेवढ्यात गट्टू अचानक ओरडला, अरे ते बघ डॉल्फिन. समुद्राच्या काळ्या निळ्या गहिऱ्या पाण्यातून सफेद सफेद सिल्वर सिल्वर अशा रंगाचे डॉल्फिन उड्या मारत होते आणि पुन्हा पाण्यात गायब होत होते. जणू अशा उड्या मारून ते गट्टू चिंकीच्या क्रूजचं स्वागत करत होते आणि क्रूज त्या डॉल्फिनच्या मधून रस्ता काढत पुढे चालली होती, पुढे चालली होती आणि पुढेच चालली होती. गट्टू चिंकी इन आयपीएल. गट्टू आणि चिंकीला खेळायला आणि बागडायला खूप जास्त आवडायचं. दोघांमध्ये गट्टूला जेवढं क्रिकेट पसंत होतं तेवढं चिंकीला नव्हतं आणि या दिवसात पूर्ण भारतात आयपीएलचा माहोल होता. तेव्हा गट्टू चिंकीची सोसायटी ही आयपीएल एन्जॉय करत होती. आई मी क्रिकेट खेळायला चाललोय. अरे गट्टू चिंकीलाही तुझ्या सोबत घेऊन जा. आई तिला क्रिकेट खेळायला पण येत नाही, ती काय करणार येऊन? अरे नाहीतर तिला शिकवा किंवा अंपायर करा. नको नको आई, राहू दे, मला नाही खेळायचं. गट्टूला मात्र जिकडे तिकडे फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच दिसत होत. वर्गातही सगळी मुलं क्रिकेटच्याच धुंदीत होते. चिंकी तर त्यांचा विकेट, रन, कॅच, आउट यांच्या गप्पा ऐकत होती. अरे धोनीने काय सिक्स मारला होता माहितीये ना? अरे भावा सगळ्यात भारी प्लेयर तर तोच आहे. पण सगळ्यात जास्त रन तर विराट कोहलीचेच असतात रे. माझ्या बाबांसोबत मी पण कधी कधी क्रिकेट बघते. मला सुद्धा सगळ्यात जास्त विराट कोहलीच आवडतो. एवढ्या चिडूनच चिंकी सरांकडे कंप्लेंट करून टाकते, ज्याचा वेगळाच परिणाम होऊन जातो. सर बघा ना, गट्टू, निलेश, भूषण सगळे जण खूप गोंधळ करतायत. काय चालू आहे तिकडे? गट्टू उभा राहा, हे गणिताचं उदाहरण सोडव बघू. सरांनी ब्लॅक बोर्ड वर 4 × 9 = हे गणित लिहिलं आणि गट्टूला उत्तर द्यायला सांगितलं. सांग पटकन गट्टू बेटा. सर मी सांगू, गट्टूला नाही येणार, त्याला फक्त क्रिकेट बद्दल विचारा, तेच येईल त्याला. गट्टूने लगेच नंबर आउट केले आणि आन्सर सांगितलं. सर 36 रन्स. आणि सगळ्या क्लास सोबतच सर सुद्धा हसायला लागले. संध्याकाळी सोसायटीतली सगळी मुलं ग्राउंड मध्ये होती तेव्हा गप्पाही आयपीएलच्याच सुरू होत्या. क्रिकेटच्या गप्पा सुरू आहेत आणि तिथे गट्टू नाही असं होऊच शकत नाही. पण गट्टूच्या सोबत चिंकीलाही आईने खेळायला पाठवलं होतं. गट्टू यार केवढा वेळ लावतोस यायला? संध्याकाळ होते तेव्हा आपला खेळ नेहमी अर्धवट राहतो. निलेश बरोबर बोलताय गट्टू, आणि तसही थोड्या वेळाने आयपीएल मॅच सुरू होणार आहे, आपल्याला लवकर निघायला हवं. परत एकदा आयपीएलचं नाव ऐकून चिंकीला मात्र राग आला आणि ती ओरडली. हे काय सारखं आयपीएल आयपीएल करत असता तुम्ही? अजूनही बरेच टॉपिक्स आहेत बोलायला. अगं चिंकी, आयपीएलचा नवीन सीझन सुरू झालाय म्हणून सगळेजण त्याच विषयी बोलतात.
मला तरी तुझा हा आयपीएल करता जोश चांगला नाही वाटत, अगदी वेस्ट ऑफ टाइम आहे. सगळ्यांना वाईट वाटत, कोणी तर चिंकीकडे लक्षही देत नाही, पण चिंकी बोलतच सुटते. हे बघ चिंकी, तुला आयपीएल पसंत नाही, मग आम्ही का आमचं बोलणं बंद करायचं? पण इतरही अनेक खेळ आहेत, तुला माहिती नाही आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, क्रिकेट नाही. पण आम्हाला तर क्रिकेट आवडतं. चिंकी रागावून तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं गार्डन मध्ये खेळायला येतात आणि खेळ सुरू असतानाच गट्टूला एक जबरदस्त आयडिया येते. ऐका 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 सगळे, माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण सगळे खूप एन्जॉय करूयात. काय आयडिया गट्टू? हो गट्टू, लवकर सांग कसली आयडिया. माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आलाय. अरे मग सांग ना लवकर. गट्टू सोबत आयपीएल ची मॅच बघण्याचा प्लॅन सांगतो. संडेला आपल्या सगळ्यांच्या फेवरेट टीमची मॅच आहे, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून मॅच बघितली तर खूप मजा येईल. परत तेच आयपीएल आयपीएल, मला नाही यायचं बघायला. आणि चिंकी तिथून निघून जाते. अग चिंकी थांब तरी. हा हा अग ऐक तर. मी नाही थांबणार. चिंकीच्या जाण्यानंतरही सगळी मुलं डिस्कस करतात. तू सांग गट्टू कशी असेल प्लॅनिंग. संडेला आपण सगळे माझ्या घरी एकत्र जमूयात आणि आयपीएल ची मॅच पाहूयात. पण गट्टू तुझी आई तयार होईल का? अरे ती स्वतःच क्रिकेट खूपदा पाहते. पण तू एकदा त्यांची परमिशन घे, ठीक आहे? हो ठीक आहे ठीक आहे. गट्टू घरी येतो तेव्हा पाहतो की चिंकी रागावलेली आहे. तो अगोदर तिला मनवतो. चिंकी माझी लाडकी बहीण. काय काम आहे? अग आपण सगळे मिळून आयपीएल ची मॅच बघूयात ना. तो मला वेस्ट ऑफ टाइम वाटतो. चिंकी आपल्याला आपल्या भारतीय प्लेयर्सला सपोर्ट आणि चिअर्स करायला हवं ना. हा हे तर बरोबर आहे. म्हणून आज आपण सगळ्यांनी मॅच बघितली तर त्यांना सपोर्टही होईल आणि मजा पण येईल. कस तरी करून चिंकी तयार होते आणि मग ती आईला विचारायला सांगते. ठीक आहे आपण सोबत एन्जॉय करू, पण तू एकदा आईला विचारून घे. आई स्वयंपाकघरात काम करत होती तेवढ्यात गट्टू धावत धावत तिथे जाऊन पोहोचतो. आई आई. काय गट्टू बोल. आई परवा संडेला आम्हाला सगळ्यांना आयपीएल मॅच घरी पाहायची आहे. अरे यात विचारायचंय काय, नक्की बघा. गट्टू खुश होऊन जातो. ये थँक यू आई. गट्टू आणि आईच्या गप्पा बाबा ऐकतात. ते विचार करतात, अच्छा तर असं होय. गट्टू दुसऱ्या दिवशी ग्राउंड मध्ये सगळ्यांना प्लॅन समजावतो. ऐका मित्रांनो, आई तयार झालीय, उद्या संध्याकाळी आपण आपल्या फेवरेट टीमची मॅच सोबत बघू. तर मग आम्ही सगळे तयारी सुरू करतो. मी घरून सगळ्यांसाठी पॉपकॉर्न घेऊन येतो आणि मी बाबांच्या दुकानातून कोल्ड ड्रिंक्स घेऊन येतो. तर मित्रांनो भेटूयात उद्या आमच्या घरी. दुसऱ्या दिवशी सगळे चिंकी आणि गट्टूच्या घरी एकत्र जमतात, पण जसा गट्टू टीव्ही ऑन करतो तेव्हा कळत की कनेक्शनच गायब आहे. हे काय गट्टू, कनेक्शन तर गायब आहे. माझ्या घरी हीच अडचण होती, कनेक्शनच नव्हतं. सोसायटीत सगळ्यांच्या घराचं कनेक्शन गायब झालेलं असतं. आता कशी मॅच बघायची, एका तासात तर मॅच सुरू होईल. तेवढ्यात अचानक तिथे गट्टूचे बाबा येतात. बाबा बघा ना, कनेक्शनच नाहीये, आम्हाला मॅच बघायची आहे. अरे मग टीव्ही वर का बघायची आहे मॅच, आपण सरळ स्टेडियम वरच जाऊ. बाबा सगळ्यांसाठी आणलेले मॅच चे तिकीट्स दाखवतात. सगळे जण खुश होतात. वा बाबा थँक यू सो मच. ये चला चला लवकर चला, नाहीतर मॅच सुरू होईल. इकडे सगळे जसे स्टेडियमला पोहोचतात इकडे सोसायटीतलं टीव्ही कनेक्शन परत सुरू होत आणि आई गट्टू चिंकी आणि बाकी मुलांना टीव्ही वर बघते. सगळी मुलं त्या रोमांचक आयपीएल मॅच चा आनंद घेतात, ज्याची चर्चा मग नंतर अनेक आठवडे चालतच राहते. ट्यूशन टीचर. मुलांनो तुमचे आवडते गट्टू आणि चिंकी तुमच्यासारखेच हळूहळू मोठे होत होते. शाळेत तुम्ही जसे मस्ती करता तसेच मस्ती करत होते आणि तुमच्यासारखेच मन लावून अभ्यास करत होते. असे करत करत गट्टू चिंकी या वर्गातून त्या वर्गात, त्या वर्गातून पुढच्या वर्गात, असे करत एक एक वर्ग पुढे जात होते आणि क्लास सोबतच त्यांची पुस्तकं पण वाढत होती.
मग तर बिचाऱ्या गट्टू चिंकीवर अभ्यासाचा ताण तर वाढणारच होता. आता एवढी सारी पुस्तके आणि एकच वर्ग शिक्षक म्हणजे मुलांसोबतच ताण तर शिक्षकांवर पण होता. वर्ग शिक्षक त्यांना पूर्ण इमानदारीने शिकवायला बघत होते, तरी पण कोणता ना कोणता धडा असा येत होता की वर्ग शिक्षकांनी शिकवला तरी गट्टू आणि चिंकीला समजत नव्हता. म्हणजेच शाळेतून घरी आल्यावर पप्पांवर ताण. पप्पा, हा धडा जरा समजवा ना, 5 वेळा वाचलं पण समजतच नाहीये. बघू बर. अरे तर सोपंय, शाळेत शिकवलं नाही का? शिकवलं होतं, पण तुम्ही शिकवा ना परत एकदा. पप्पा, पहिले मला या शब्दाचा अर्थ सांगा. बघू तर. अरे शिक्षकांनी सांगितलं नाही का? सांगितलेलं, पण त्यांनी सांगितलेलं विसरून गेले. पप्पा, पहिले मला सांगा. नाही, पहिले मला. बिचारे पप्पा दोघांची पुस्तक घेऊन कन्फ्यूज होऊन विचार करत होते की पहिले कोणाला सांगितलं पाहिजे, की तेव्हाच किचन मधून मम्मीचा आवाज आला. आहो ऐका, कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करा, मी आंघोळीला चालली आहे. आता बिचारे पप्पा काय करतील? अरे बाप रे, मला वाटतं आता तुम्हा दोघांनाही ट्युशन मध्ये पाठवायची खरी गरज आहे. ट्युशन? हो ट्युशन. ट्युशन म्हणजे आपली दुसरी शाळाच असते, तिथे पण आपल्याला शिकवलं जातं, आपली शंका दूर केली जाते आणि आपल्याला सगळ्या विषयात पारंगत केलं जातं. अरे बापरे, अजून एक शाळा? हो, पण ट्युशन शाळेपेक्षा खूपच वेगळं असतं. तिथे आपण खेळू पण नाही शकत आणि मस्ती पण नाही करू शकत, तिथे फक्त अभ्यास आणि अभ्यासच होतो. तिथले शिक्षक खूपच कडक असतात, खूप ताण देतात. मी जातो ना दररोज ट्युशन मध्ये, मला माहितीये. गट्टू चिंकी कधी ट्युशन मध्ये गेले नव्हते आणि ना कधी ट्युशनचं त्यांनी नाव ऐकलं होतं. हरीने ज्या पद्धतीने ट्युशन आणि ट्युशन टीचर बद्दल त्याला सांगितलं होतं ते ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर ते पप्पांना म्हणाले, पप्पा आम्ही ट्युशन मध्ये नाही जाणार. पण का बर? पप्पा सांगितलं ना, आम्ही ट्युशन मध्ये नाही जाणार, आम्हाला शिकवायला आमची शाळा आणि तुम्हीच बेस्ट आहात. बेटा हट्ट करू नका, शाळा बेस्टच आहे, पण आता सिलेबस मध्ये इतके आणि असे असे विषय असतात की बिचारी शाळा काय करणार. आणि राहिली माझी गोष्ट तर मी ऑफिस मधून थकून येतो, ऑफिसचे काही कॉल्स आणि मम्मीची पण मदत करायची असते, बाहेरची काही कामं पण असतात, अशा मध्ये मी तुम्हाला जास्त वेळ नाही देऊ शकणार. तुम्हा दोघांना आता ट्युशन मध्ये जावंच लागेल मुलांनो. बिचारे गट्टू चिंकी अजून काय बोलणार, त्यांना पप्पांचं म्हणणं ऐकावंच लागलं. रविवारी पप्पा गट्टू चिंकीला सोसायटी जवळच्या ट्युशन मध्ये घेऊन गेले ऍडमिशन साठी. तिथे ऑफिस मध्ये एक शिक्षक बसले होते, मोठे मोठे डोळे, मोठ्या मोठ्या मिशा आणि त्यांच्या डोक्यावर केस अजिबात नव्हते आणि ते खूप भयानक दिसत होते. गट्टू चिंकी त्यांना पाहूनच घाबरले. नाव सांगा. हा आहे गट्टू आणि ही आहे चिंकी. तुम्ही मध्ये बोलू नका, मुलांना सांगू द्या. हे ऐकून तर गट्टू चिंकी सोबतच पप्पा पण घाबरले. सोमवारी संध्याकाळी गट्टू चिंकी शाळेतून घरी आले आणि आता त्यांना ट्युशन मध्ये जायचं होतं. त्यांचं अजिबात मन नव्हतं, पण बिचारे करणार काय, त्यांचं ऍडमिशन जे झालं होतं. दोघं बिचारे ट्युशन मध्ये येऊन बसले आणि त्या खडूस ट्युशन टीचरची वाट पाहू लागले. त्यांच्या सोबत असलेल्या बाकी मुलांची बॅच पण नवीन होती आणि खूप घाबरलेली होती. तेव्हाच क्लासमध्ये खूप जवान जीन्स आणि टी शर्ट घातलेला खूपच सुंदर आणि चांगला जवान मुलगा आतमध्ये आला. त्याला बघून गट्टू म्हणाला, दादा तुम्ही आतमध्ये का आले? आमचे खडूस शिक्षक आले तर तुम्हाला मारतील, जा तुम्ही इथून. काय, तुम्ही मोठे मोठे डोळेवाले आणि मोठ्या मोठ्या मिशांवाल्या शिक्षकांबद्दल बोलताय काय? हो, खूप भयानक आहेत ते, जा तुम्ही. डोंट वरी, ते या क्लास मध्ये कधीच नाही येणार, कारण या क्लासचे शिक्षक ते नाही, मी आहे. हे ऐकून गट्टू मोठ्याने ओरडला, क्लास स्टँड अप, 1 2. जय हिंद, गुड इव्हनिंग सर. आपल्या या ट्युशन टीचरच्या डॅशिंग एंट्री आणि बोलण्याच्या पद्धतीवर सगळी मुले अगदी इम्प्रेस झाली होती. सिट डाऊन. माझं नाव श्रीकांत आहे आणि मी तुमचा शिक्षक आहे. माझी शिकवायची पद्धत थोडी वेगळी आहे. मी मुलांना ताण नाही, प्रेम देतो. त्या बदल्यात तुम्ही पण या तुमच्या शिक्षकाला खूप प्रेम द्या. आपण छान शिकू आणि मस्त मजा करू, काय म्हणता तुम्ही?
येस सर। तर चला, माझा परिचय तर झाला, आता तुम्ही सगळे एक एक करून मला स्वतःबद्दल सांगा, त्यानंतर मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगेन, त्यानंतर आपण थोडीशी मस्ती करू आणि त्यानंतर खूप सारा अभ्यास करू, काय म्हणता तुम्ही? येस सर। मग काय, गट्टू चिंकी आणि बाकी सगळ्यांनी श्रीकांत सरांना आपला आपला परिचय दिला, मग श्रीकांत सरांनी मुलांना उंदीर मांजराची छानशी गोष्ट सांगितली आणि मग सगळ्यांनी पुस्तकं उघडली। त्यांची शिकवायची आणि शंका निरसन करण्याची पद्धत इतकी वेगळी आणि इतकी सोपी होती की मुलाला शिकता शिकता कळालच नाही की कधी 8 वाजले। चला मुलांनो, आज आपली ट्युशन ट्रेन याच स्टेशनवर थांबेल, स्टेशन विसरू नका, टेन्शन घेऊ नका आणि श्रीकांतला बाय बाय केल्याशिवाय घरी जाऊ नका। बाय बाय सर। या प्रकारे पहिल्याच दिवशी ट्युशन टीचर सोबत मुलांची मैत्री झाली। गट्टू चिंकी आणि सगळी मुले रोज न घाबरता ट्युशनला येऊ लागली आणि श्रीकांत सरांसोबत अभ्यासाचा आनंद घेऊ लागली। नीतू दीदी, घरामध्ये पाहुणे आले की लहान मुलं सर्वात जास्त आनंदी होतात, पटकन त्यांच्या सोबत मैत्री करतात। गट्टू चिंकीच्या घरात सुद्धा एक पाहुणा येणार होता। एके संध्याकाळी गट्टू चिंकी रिमोट साठी भांडत होते। चिंकी, रिमोट मला दे, मला कार्टून बघायचंय। आणि मग रिमोटची ओढाताण सुरू झाली। गट्टू चिंकी भांडत होते तेव्हा बाहेरून बाबा आले। बाबा, हा रिमोट घेतोय माझ्याकडून। अरे अरे, असे भांडू नका, बघा तरी मी कोणाला घेऊन आलोय। नीतू, आत ये बाळा। गट्टू चिंकी रिमोटला विसरून दरवाजाच्या दिशेने पाहू लागले। बाबांच्या मागून एक मुलगी आतमध्ये आली। गट्टू चिंकी त्या नव्या पाहुणीकडे पाहतच राहिले। गट्टू चिंकी, ओळखलत का? हाय गट्टू चिंकी। हाय। हॅलो। जरा सांगा तरी कोण आहे? दोघांनी खूप विचार केला तरीही ते ओळखू नाही शकले। बाबा बोलणारच होते की तेवढ्यात आई म्हणाली, नीतू चल मी तुला तुझी खोली दाखवते, फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे। आई नीतू दीदीला आतमध्ये घेऊन गेली। बिचाऱ्या गट्टू चिंकीची तिच्याशी ओळखही नाही होऊ शकली। आई नेहमी असंच करते, आपल्याला नीट बोलून पण नाही देत। बाबा सांगा ना, कोण आहे ती? अरे तुमची ममता आजी आहे ना, तिची लहान मुलगी आहे ही, म्हणजे तुमची कझिन आहे। ती लहानपणापासूनच नागपूरला तिच्या काकांकडे राहायची, म्हणूनच तुम्ही तिला पाहिलेलं नाही। उद्या तिची सीईटी ची एक्झाम आहे, म्हणूनच तर राहिली आपल्या शहरात। असं बोलून बाबा निघून गेले आणि गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहू लागले। चल नीतू दीदीला भेटून येऊया आपण। हो हो चल। गट्टू चिंकी गेस्ट रूमच्या दिशेने धावू लागले की तेवढ्या त्यांच्या समोर मम्मी येऊन थांबली। काय आहे? काहीच तर नाही। कुठे चाललात? गट्टू चिंकीना आईला काय म्हणायचे ते कळलं आणि त्यांनी गोष्टच बदलली। आम्ही पाणी प्यायला चाललो होतो किचन मध्ये। मला माहितीये तुम्ही नीतूच्या खोलीत चाललात, पण खबरदार आज तिला त्रास दिलात तर। उद्या तिची एक्झाम आहे, तिला अभ्यास करायचा आहे, चला जा। आईने त्यांना तिथून पळवून लावलं। आता काय करायचं, ती तर अभ्यास करते। अग प्रॉब्लेम तो नाहीये, प्रॉब्लेम आहे आई। आयडिया, आपण आपली पुस्तक घेऊन तिच्या खोलीत जाऊया। आई आली तर तिला वाटेल आपण अभ्यास करतोय, मग ती आपल्याला काहीच नाही बोलू शकणार। चल। दोघेही त्यांच्या रूम मध्ये गेले आणि जे पुस्तक मिळालं ते गुपचूप उचलून नीतूच्या रूम मध्ये येऊन बसले। नीतू दीदी चष्मा लावून एक्झामची तयारी करत होती। तिने गट्टू चिंकीकडे ढुंकूनही पाहिलं नाही। बिचारे गट्टू चिंकी काय करतील, त्यांना कळतच नव्हतं की दीदी सोबत बोलायचं तरी कसं। ही दीदी तर खूपच खडूस आहे, बघतच नाहीये मुळे। हळू बोल ना, तिला ऐकू जाईल। तेवढ्यात आई आली आणि गट्टू चिंकी अडचणीत सापडले। तुम्ही दोघ इथे काय करताय? गट्टूने त्याचं पुस्तक दाखवलं। आम्ही तर अभ्यास करतोय, हे बघ ना पुस्तक आहे। आईने गट्टूचं पुस्तक पाहिलं। बाळांनो, नाटकाची प्रॉपर्टी तरी नीट आणायची, ही मागच्या वर्षीची पुस्तक आहे। हे ऐकताच नीतू दीदी जोर जोरात हसू लागली। तिला हसताना पाहिल्यावर बिचारे गट्टू चिंकी अजूनच नाराज झाले। सॉरी सॉरी, मला हसणं कंट्रोलच नाही झालं। मी कधीपासून नोटीस करते बिचारी माझ्याशी बोलायचा किती प्रयत्न करताय।
आणि मी पण मुद्दामून त्यांच्याकडे लक्षच देत नव्हते. असं म्हणताच नीतू दीदी पुन्हा हसू लागली. गट्टू चिंकी या माझ्याकडे या. गट्टू चिंकी तिच्या जवळ गेले. दीदीने दोघांना मिठी मारली आणि एक गोड पापा घेतला. तुम्ही दोघं खूप स्वीट आहात. तिने तिच्या पर्स मधनं दोन मोठमोठी चॉकलेट्स काढली आणि दोघांनाही दिली. चॉकलेट मिळताच गट्टू चिंकीचा मूड मस्त झाला. फ्रेंड्स? हो हो फ्रेंड्स. दीदीने दोघांशी हात मिळवणी केली आणि त्यांची मैत्री झाली. डिनर करताना तर दीदीने मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. नागपूरवरनं तिने सर्वांसाठी संत्र्याची बर्फी आणली होती. सगळ्यांनी बर्फी खाल्ली. वा नीतू मजा आली बाबा. चल नीतू आता पटकन झोप, उद्या सकाळी जायचंय ना. हे ऐकताच गट्टू चिंकी नाराज झाले. काय उद्या तू जाणार आहेस? मामा बघितलंस का दोघांचे चेहरे कसे पडलेत ते? अरे मी सांगितलं होतं ना तुम्हा दोघांना, उद्या हिची एक्झाम आहे. एक्झाम नंतर ही पुन्हा येईल ना, आणि आपण हिला कुठेही जाऊ देणार नाही. हिने सांगितलं तरी नाही. बास बास पुरे झाला गोंधळ, आता नीतूला झोपू द्या. एकतर प्रवास करून आलीये आणि उद्या तिची एक्झाम आहे. दीदी आमच्या रूम मध्ये झोपेल. तुमच्या खोलीत झोपली तर रात्रभर झोपू नाही शकणार. नीतू तू जा तुझ्या खोलीत झोप. नीतू दीदी निघून गेली आणि गट्टू चिंकी खूप रागाने मम्मीकडे बघू लागले. रात्रीचे 9:30 वाजले होते. रूम मध्ये गट्टू चिंकी नीतू दीदी बद्दलच गप्पा मारत होते. दीदी खडूस नाहीये, चांगली आहे. किती बरं झालं असं ना जर ती आपल्या रूम मध्ये आपल्या बरोबर झोपली असती. हो ना, पण ही आई पण ना. तेव्हा अचानकपणे गट्टूला आठवलं, अगं आपण दीदीला गुड नाईट बोललोच नाही, चल तिला बोलून येऊया. गट्टू चिंकी बाहेर पळाले तर दीदी त्यांच्या रूमच्या दिशेनेच येत होती. कुठे चाललाय तुम्ही? तुझ्याकडेच येत होतो, पण तू कुठे चाललीस ग? कुणाला सांगणार तर नाही ना? अजिबात नाही. मामीला पण नाही? अरे बाबा मुळीच नाही. नक्की? हो हो नक्की. त्याचं काय आहे ना, मला तुमच्या बरोबर तुमच्या खोलीत झोपायचंय. ये पण तुझा अभ्यास, तुझी एक्झाम. अरे डोंट वरी, माझी सगळी तयारी झाली, रिव्हिजन पण झाली, आता फक्त तुमच्याशी गप्पा मारायचे. मग जाऊया. चला. मग काय, गट्टू चिंकी दीदीला घेऊन त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. डान्स कॉम्पिटिशन. गट्टू चिंकीला डान्स करणं खूपच आवडायचं, पण आता तर त्यांच्या डोक्यामध्ये डान्स भूत खूप थैमान घालत होत. अरे बाबांनो गोष्टच अशी होती, स्कूल मध्ये गॅदरिंगचं आयोजन झालं होतं ज्याच्यामध्ये डान्सची तगडी कॉम्पिटिशन होणार होती. तेव्हापासून डान्स त्यांच्या नसा नसात भिनला होता. आय एम अ डिस्को डान्सर. ना 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 ना. आय एम अ डिस्को डान्सर. ना 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 ना. चिंकी का चिडवतेस मला तू? मी कुठे चिडवते? मी डिस्को डान्सर बोलतोय आणि तू नाही नाही म्हणतेस. काय मी डान्सर नाहीये? मी कुठे असं म्हटलं? हा पण तू परफेक्ट डान्सर नाहीयेस, कारण तुझ्या डान्स मध्ये रिदम मिसिंग आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. हे सगळं त्या हरीने सांगायला सांगितलंय ना तुला? आता हरी कुठून आला मध्येच? हरी तुझा डान्स पार्टनर आहे ना. तुम्हा दोघांना वाटतंय की डान्स कॉम्पिटिशन तुम्ही दोघे जिंकणार, म्हणून बाकी जोड्यांना तुम्ही डिमोरलाइज करताय ना. हे ऐकून चिंकीला राग आला. आम्ही कुणाला डिमोरलाइज नाही करत, फक्त जे दिसतो ते बोलतो. आता तुझ्या मध्ये रिदम मिसिंग आहे तर आहे, आणि राहिला कॉम्पिटिशनचा प्रश्न तर कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार. तर पाहिलत ना आपण, या डान्स कॉम्पिटिशन मुळे गट्टू चिंकीचं घर घर नाही कुरुक्षेत्र झालं होत. शाळेमध्ये सुद्धा हीच अवस्था होती. गॅदरिंग मुळे अभ्यासातला काही वेळ प्रॅक्टिसला दिला होता. डान्स कॉम्पिटिशन साठी काही जोड्या देखील बनवल्या गेल्या होत्या, ज्यात हरी आणि चिंकीची एक जोडी, गट्टू आणि गुड्डीची एक, अशाच एक मुलगा आणि एक मुलगी, अशा बऱ्याच जोड्या बनवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार होती. या जोड्यांना ट्रेन करण्यासाठी बाहेरून दोन ट्रेनर्स बोलवले होते, इशिता मॅम आणि रॉकी सर. दोघेही सर्वांना ट्रेनिंग देत होते. हरी आणि चिंकी आधीपासूनच दोघे चांगले डान्सर होते आणि आता तर दोघे पार्टनर होते, ज्यामुळे दोघांचाही परफॉर्मन्स एकदम दमदार होता. डान्स साठी गाणं देखील दोघांनी दमदार निवडलं होतं. बाकीच्या जोड्या देखील ठीकठाकच होत्या, पण गट्टू आणि गुड्डीची जोडी दोघांमध्ये रिदम मिसिंग होता.
दोघं एकत्र डान्स करताना फारच विचित्र वाटायचे आणि सर्व त्यांच्यावर हसत त्यांची मस्करी करायचे. पण बिचारे करतील तर काय, त्या दोघांना डान्स असाच यायचा आणि रिदमलेस डान्स करताना त्या दोघांना फार मजा पण यायची. पण कॉम्पिटिशन साठी तेवढं पुरेसं नव्हतं. सर आणि मॅडम त्यांना चांगल्या चांगल्या स्टेप शिकवण्याचा प्रयत्न करायचे, पण दोघेही त्या स्टेप्स आणि बीट पकडूच शकत नव्हते आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करायचे. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं काय करताय बाळांनो? बीट सोडा, तुम्ही दोघं एकमेकांना मॅचही करू शकत नाही. दोघांमध्ये रिदमच नाहीये शीता, या दोघांचं काही नाही होऊ शकत. हे ऐकताच सर्व मुलं एकदम हसायला लागली. प्रसंग बघून गट्टू ही समजला होता की कॉम्पिटिशन तर चिंकी आणि हरीच जिंकणार आहेत. गट्टू, आपण कॉम्पिटिशन नाही जिंकणार. मला वाटतं आपण कॉम्पिटिशन मधनं आउटच व्हायला पाहिजे. नाही गुड्डी, डान्स फक्त जिंकण्यासाठीच नाही केला जात. आपण दोघे भलेही रिदम मध्ये नाही आहोत, पण जे काही करतो आहोत ते करताना आपल्याला मजा तर येते ना. बस तीच मजा लुटण्यासाठी आपण नाचायचं, नक्कीच नाचायचं. गट्टूचं हे बोलणं रॉकी सरांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. चला बाळांनो, प्रॅक्टिस टाइम संपला, आता आपण उद्या भेटूया. बाय. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघे थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हरी, नक्कीच सर, गट्टू आणि गुड्डीला कॉम्पिटिशन मधून आउट व्हायला सांगणार. हो, बिचारे गट्टू आणि गुड्डी डान्स केल्याशिवायच आउट होतील ते. आणि तेच घडलं. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस तर होत होती, पण गुड्डी आणि गट्टू त्यामध्ये नव्हते. बघितलंय सारी, काल काय बोलले होते मी. आणि बघता बघता शाळेमध्ये गॅदरिंगचं वातावरण तयार झालं आणि तो दिवसही उजाडला ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. डान्स कॉम्पिटिशनचा दिवस. थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. स्टुडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्स सर्वजण उपस्थित होते. गट्टू चिंकीचे आई बाबा देखील उपस्थित होते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या जोडीचं स्वागत करूया, राखी आणि अंशुमन. राखी आणि अंशुमन स्टेजवर आले आणि त्यांनी खूप छान डान्स केला. त्यांच्या नंतर बऱ्याचशा जोड्या येऊन डान्स करत गेल्या. मग मिश्रा सरांनी आणखी एक जोडी बोलवली. स्वागत करा चिंकी आणि हरीचं. ऑल द बेस्ट बाळांनो. हरी आणि चिंकी स्टेजवर आले आणि नेहमीसारखाच दमदार परफॉर्मन्स देऊ लागले. त्यांचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की त्यांचा डान्स संपला तरीही टाळ्या वाजतच होत्या. आणि आता मी बोलवत आहे आपली लास्ट जोडी, गट्टू आणि गुड्डी. कम ऑन गट्टू. अरे, हे दोघेही आहेत कॉम्पिटिशन मध्ये. डोंट वरी चिंकी, त्यांची तर तशी मस्करी होणार आहे आता. गट्टू आणि चिंकीने जसा डान्स सुरू केला सर्व श्वास रोखून पाहू लागले. ना बीट्स, ना म्युझिक, काही फॉलो करत नव्हते दोघेही. दोघेही फक्त एकमेकांना फॉलो करत होते आणि परफेक्ट ऑफ बीट डान्स करत होते. दोघांची ट्युनिंग आणि स्टेप्स एवढ्या परफेक्ट होत्या की सर्वांच्या नजरा फक्त दोघांवरच खेळल्या होत्या. दोघांचा तगडा परफॉर्मन्स संपला तर टाळ्यांसोबतच वन्स मोर असा घोष होऊ लागला. तर या दमदार डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत चिंकी आणि हरी. ये चिंकी आणि हरी उड्या मारत स्टेजवर गेले आणि त्यांची ट्रॉफी घेऊन आले. कॉम्पिटिशनचे विनर तर आता तुम्ही पाहिलेत. आता मी ऑडियन्सची मन जिंकणाऱ्या दोन जादूगारांना स्टेजवर बोलवतो आहे. गट्टू आणि गुड्डीला दोघांसाठी एक स्पेशल प्राइज आहे. गट्टू आणि गुड्डी स्टेजवर गेले. दोघांनीही प्राइज घेतलं आणि मग गट्टूला माइकवर काही बोलायची इच्छा झाली. काही जण विचार करत असतील की ही दोघं नीट डान्सही करू शकत नव्हते, मग या दोघांनी एवढा चांगला परफॉर्मन्स कसा काय दिला. बर मित्रांनो, मान्य आहे की आमच्या दोघात रिदम नव्हता, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की होता. आमचा हा कॉन्फिडन्स बघून रॉकी सरांनी आम्हाला गाईड केलं. ते म्हणाले, तुम्ही बीट मध्ये डान्स नाही करू शकत ना, मग ऑफ बीट करा ना. गुड्डी आणि मी खूप मेहनत घेतली आणि आम्ही या स्पेशल प्राइज चे मानकरी ठरलो. आपल्याकडे जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा हे बरं आहे आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणे. नेहमी आउट ऑफ द बॉक्स विजन ठेवायची, हे आम्ही या कॉम्पिटिशन मधनं शिकलो. थँक्यू. गट्टूचं हे बोलणं ऐकल्यानंतर चिंकू, हरी,
आणि त्यांचे ट्रेनर्स आणि बाकीचं अख्खं ऑडियन्स इम्प्रेस झालं आणि सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.